एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला धंदा कळला आहे, तो आहे दादा कोंडके. हां दादांसारखा फिल्म मेकर या महाराष्ट्रामध्ये झाला नाही, होणार नाही. इथे आल्यानंतर कळलं की ते प्रोडक्शनचे जे दोन माणसं होते ना, ते जवळजवळ 3 महिने त्या हॉटेलमध्ये बंद होते. मी अनिरुद्ध देशमुख म्हणाल, नाही हो सर, मी खरा अनिरुद्ध देशमुख. म्हटलं मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड काढलं आणि मला दाखवलं की हे बघा अनिरुद्ध देशमुख. मग त्यांची मिसेस आली, संगीता त्यांचं नाव आहे, मला म्हणाले हे अनिरुद्ध देशमुख आहे पण मी अरुंधती नाही आहे. मी ना काय व्हायचं की मला सिनेमाने माझ्या अपेक्षांपेक्षा खूप जास्ती दिलं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मजा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचा जो पाहुणा आहे तो ठाणा येथील आपल्या नवीन घरून निघाला आणि वेळेपूर्वीच आमच्या अंधेरीतील कार्यालयात पोहोचला, तो आहे मिलिंद गवळी. थँक्यू थँक्यू. काय एकदम सगळे हल्ली जो बघतो कलाकार तो ठाण्याला जागा घेतो, ठाण्याला शिफ्ट होते. विचार करण्यासारखा, ठाण्यात काहीतरी तर असेल. हा, मला असं वाटतं ठाण्यात शूटिंग करणं खूप सोपं होतं, जे मुंबईत होत नाही. मुंबईत खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. आम्ही आता गेल्या 4.5 वर्षामध्ये आउटडोअर जे शूटिंग्स केल्या गाडीमधल्या किंवा, आजपर्यंत एकदा सुद्धा एकाही हवालदारनी अडवलेलं नाही किंवा म्युन्सिपाल्टीनी त्रास दिलेला नाही किंवा पब्लिक सुद्धा त्रास देत नाही. आय थिंक हे प्लस पॉईंट आहे ठाण्यामध्ये शूटिंग करायचं. आणि 4.5 वर्षामध्ये मला शूटिंगचा कुठे त्रास झाला नाही. फक्त ठाण्याचं काय होतं, मी राहायला अंधेरीत असल्यामुळे ठाण्याला प्रवास करायचा आणि घोडबंदर रोड जो इतका हेवी ट्रॅफिकचा, अहमदाबाद रोड जो आहे, आग्रा रोड अहमदाबाद रोड माहिती आहे मला, कनेक्ट होतो त्यामुळे ना ते रस्ते फाउंटन हॉटेलला आपण इथून जाताना राईट घेतो, तर तिकडे खूप ट्रॅफिक जॅम असतं. म्हणून मी डिसाईड केलं की जो 5-5.5 तासाचा माझा दिवसाचा जो वेळ प्रवासात जाणार, पेट्रोलची नासाडी होणार, तर मी ठाण्यामध्ये राहायचं ठरवलं. आणि म्हणून मी सुखात शूटिंग करू शकतो. म्हणजे घर आणि शूटिंग म्हणजे जवळजवळ असं आलं, 1 किलोमीटरचं अंतर म्हणजे फार नाही. 1 किलोमीटर मुंबईत राहणाऱ्या माणसाला 1 किलोमीटर म्हणजे फार नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणजे मी निघाल्यानंतर, घरातनं निघाल्यानंतर 3.5 ते 4 मिनिटांमध्ये सेटवर पोहोचतो. अरे वा, उत्तम, अगदी. म्हणजे आराम पण आहे आणि कामही आहे, आणि काम झाल्यानंतर पुन्हा आपलं कुटुंबासोबत सुद्धा आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. प्रवासात आपला खूप वेळ जातो, खूप वेळ फुकट जातो, खूप पोल्युशन असतं, त्यामुळे तब्येतीची वाट लागते. आणि मला असं वाटतं ती एनर्जी वेस्ट होते. आय थिंक प्रवास सुखकर होण्यासाठी आता जे मेट्रोज किंवा चाललंय, काही वर्षात सुखकर होईल असं आपण आशा करूया. पण जरी तू फिट आहे, आणि म्हणजे मला आठवते की तुझ्या मुलीने तुला सगळ्या फिटनेस पंडाळचं महत्व, बरोबर आहे ना? हो, ती फिटनेस कोच आहे आणि तिने ते प्रोफेशनच घेतलंय, त्यामुळे घरातच आमच्या ट्रेनिंग सेंटर आहे. तू घरूनच ट्रेन होऊन बाहेर पडतो आणि स्वतःला फिट ठेवलंय. अगदी अगदीच. आणि ही पुढची पिढी जर आपल्याला शिकवत असेल, लेख जर मला शिकवत असेल, बरं ती फूड इन्स्ट्रक्टर काय म्हणतात ना, की डायटिशियन किंवा ते पण आहे, त्यामुळे काय खायला पाहिजे, काय खायला नको, काय खाल्ल्यानंतर एनर्जी मिळते, काय खाल्ल्यानंतर लथार्जी येते. खूपसे लोक कसे, आज रविवार आहे, आज मटन खाऊ, आणि मग पण मटन खाऊ म्हणजे मस्त दुपारी 4 तास झोपायला लागतं. ते मटन इतकं हेवी असतं की ते पचत नाही. बरं, माझं असं मत आहे, मी तर व्हेजिटेरियन असल्यामुळे माझं असं मत आहे की हे मनुष्य शरीराला चालत नाही. आपले जसे जे आपण म्हणतो ना, आपले दातच ते व्हेजिटेबल किंवा व्हेजिटेरियन अन्न खाण्यासाठी असतात, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तिच्याकडनं कळतात, त्या थोड्या सेन्सिबल असतात, म्हणून मी त्या फॉलो करतो आणि त्याचा मला फायदा होतो. व्हेरी गुड. तर तू ओपी रल्लनचा हलचल सिनेमा बघितलास? झिनदमन आणि कबीर बेदीचा पहिला सिनेमा. म्हणजे मला आता आठवत नाही त्याची. आता त्याच्यामध्ये तुला विशेष सांगतो मी, तुला त्या सिनेमामध्ये ना प्रेम चोप्रा, मदनपुरी आणि कबीर बेदी यांचं नाव एकच असतं, महेश जेटली. अच्छा, तिघांची नावं एकच आहेत. आता तो जो सिनेमा आहे ना, तर असली गंमत लक्षात येईल. परंतु इनामदार सुद्धा सिनेमा बघितला, ज्योतिन गोविल एक डायरेक्टर होता, संजय दत्त आणि मीनाक्षी शेषाद्री.
तो तरी बघितले असतो नाही आठवत. त्या दोघांचे नाव सेम असा कमल मल्होत्रा. अच्छा. आता ते काय म्हणतात कमल स्त्री आहे की पुरुष आहे आणि अर्थात तीच गोष्ट परत त्यांची इतरही नावं असतात. आता हे मी तुला काय विचारलंय तुला लक्षात आलेलं आहे. अनिरुद्ध देशमुख तुला खरा खुरा भेटला कसं काय झालं अगदी आई कुठे काय करते आई कुठे काय करते. हा अनिरुद्ध देशमुख म्हणजे माझ्या नावाला इतका फिट बसलाय आता तो की मला लोक अनिरुद्ध देशमुख म्हणूनच ओळखतात. तर ज्या वेळेला मी प्रवास करतो लोकांना भेटतो किंवा कार्यक्रमाला जातो तेव्हा मला असंख्य लोक भेटतात अनिरुद्ध देशमुखने हाक मारतात. परवाच पुण्यावर नाही येत असताना फूड मॉलला थांबलो होतो आणि तिथे एक ग्रस्त आले मला म्हणाले मी अनिरुद्ध देशमुख. म्हटलं नाही मी अनिरुद्ध देशमुख. म्हणाल नाही हो सर मी खरा अनिरुद्ध देशमुख. म्हटलं मला कळलं नाही तुम्ही काय म्हणताय. तर त्यांनी त्यांचं पॅन कार्ड काढलं आणि मला दाखवलं की हे बघा अनिरुद्ध देशमुख. मग त्यांची मिसेस आली संगीता त्यांचं नाव आहे. मला म्हणाले हे अनिरुद्ध देशमुख आहे पण मी अरुंधती नाही आहे. अच्छा व्हेरी गुड. मला इतकी गंमत वाटली मी मोबाईल काढला आणि ते शूट केलं की मला आज खरे अनिरुद्ध देशमुख भेटलेले आहेत आणि आज त्यांची माफी मागतोय कारण मी या 4.5 वर्षामध्ये अनिरुद्ध देशमुख ज्या पद्धतीने वागलाय ते यांना भोगायला लागलं असणार. कारण प्रत्येक माणूस जेव्हा हे म्हटलं अनिरुद्ध देशमुख तर ते कनेक्ट करतात आई कुठे काय करतात. अरे इतका भन्नाट किस्सा आहे. मग त्यांच्या मुली आल्या त्या मुली पण ते म्हणाले रोज आम्ही ही सिरियल बघतो आणि रोज जेव्हा अनिरुद्ध देशमुख येतो तेव्हा आम्ही बाबांची चेष्टा करतो. छान फॅमिली होती आणि खरे अनिरुद्ध देशमुख मला भेटले. पण तुला असं आणखीन काही चाहते तेवढ्या तुला 30-35 वर्ष होत आली तुला. असंख्य किस्से आहेत माझ्याकडे. म्हणजे भन्नाट किस्सा चाहते. भन्नाट किस्सा म्हणजे जळगावला मी गेलो होतो आणि 2 आर्मीचे ऑफिसर झाले तगडे एकदम असे आणि आल्या मी ते माझ्या समोर चालत येत होते. तर मी आपलं आर्मी म्हणून रिस्पेक्ट म्हणून मी तसा उभा राहिलो. तर त्यांनी मला सॅल्यूट मारला. तर मी म्हटलं हो सर काय करताय तुम्ही. मी त्यांना सॅल्यूट मारला म्हटलं तुम्ही आमच्या देशाचे जवान आहात तुम्ही आमचे खरे हिरो आहात मी तुम्हाला सॅल्यूट मारायला पाहिजे तुम्ही मला काय सॅल्यूट मारा. तर मला म्हणाले की आमचे हिरो तुम्ही आहात. ते दोघे मला म्हणतात. म्हटलं अहो कसं काय मी साधा कलाकार आहे. तर म्हणाल तुमचा एक मराठा बटालियन नावाचा पिक्चर आमच्या गावात लागला होता आणि तो सिनेमा बघितल्यानंतर अमर भोसले नावाची तुम्ही भूमिका केली होती ती भूमिका बघून आमचं रक्त इतकं सळसळलं की आम्ही थेट मिलिटरी जॉईन केली आणि आज आम्ही आर्मीमध्ये ऑफिसर आहोत. मला इतकं भरून आलं की एक कलाकार समाजासाठी काय कॉन्ट्रीब्युट करतो हे कॉन्ट्रीब्युट करतो की आपल्याला बघून आपल्या कॅरेक्टरला बघून लोकांना इन्स्पिरेशन मिळतं आणि आपण त्यांचे आदर्श होतो. तितके खरं तर आपण मोठे नसतो ते मोठे असतात पण आपल्यामुळे किंवा आपण एक माध्यम झालो आहे त्यांना या प्रेरणा देण्यासाठी याचं खूप छान वाटतं. पण तू करिअरवर फोकस ठेवताना ना प्रामुख्याने हा पश्चिम महाराष्ट्र ठेवला जत्रामण व देऊळगाव राजा असेल आणखीन काय असेल किंवा तू नातीपुती सारखं गाव असेल सांगोला सारखं तालू याचं ठिकाण असेल सोलापूर माझ्या माहिती बरोबर ना इस्लामपूर असेल बारजी असेल पुसेगाव असेल पुसेगावची जत्रा असेल मग तिकडे एखादा असे असे चाहते तिकडे तुला चाहत्यांचे तर वेगळे भन्नाट किस्से आले. मी काय असं ठरवलं नाही. म्हणजे मी नेहमी म्हणतो की हा डोंबऱ्याचा खेळ खेळत आलो आणि कुठल्या गावात रमलो कुठे काय झालो मलाच कळलं नाही. आणि जिथे जिथे काय व्हायचं की मी ना कलाकार म्हणून जेव्हा डिसाईड केलं प्रोफेशन घ्यायचं त्याच्या आधी मी रेडिओला नोकरी करत होतो ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह होतो मला IAS व्हायचं होतं IPS व्हायचं होतं. बरं मी जेव्हा सिनेमाचे काही प्रोड्युसर्स बघायचो ना तर ते इतके वाह्यात असायचे की मला असं वाटायचं की अरे IAS मी स्वतःला IAS समजायचो ना. आता एक IAS माणूस त्याच्याकडे जाऊन काम काय मागणार आहे. करेक्ट. तर मला काम मागायची ना खूप म्हणजे संकोच होता की दुसरे यांच्याकडे मी काय काम मागणार आणि मी का काम मागायचं. म्हणून मी काय केलं की आपण असं करायचं की आपल्याकडे जो येईल कुठलंही काम घेऊन येईल त्याच्याकडे आपण काम करायचं असं मी ठरवलं आणि आपण नाही जायचं. मग कितीतरी मोठ्या मोठ्या डिरेक्टरांबरोबर मी कामं केली पण मी त्यांच्याकडे कधी काम मागितलं नाही आजही नाही. म्हणजे इतकी वर्ष झाली तरी सुद्धा मी कोणाकडे काम मागत नाही. तुम्ही आता बघता ना माझं काम बघता तर कामाने काम मिळतं वर्क बिगेट्स वर्क.
तर हे पुसेगाव यात्रा बित्राचं कसं झालं होतं की मी पहिलं मराठी चित्रपट केलं निलांबरे सतीश रणदिवेंचा, त्यांनी पण माझं वर्तमान नावाचं पिक्चर जे मी केलं होतं, मी इन्स्टिट्यूटमध्ये असताना ते एक पिक्चर केलं होतं, आचल मल्होत्रा आणि प्रदीप महिनीने डिरेक्ट केलं. त्याच्या मी रीळ घेऊन गेलो होतो रेडीमेनी टेरेसला त्यांना दाखवायला. ते आमदार बबनराव घोलप आणि सतीश रणदिवे यांना दाखवायला, माझं काम दाखवायला घेऊन गेलो. ते नाशिकचे आमदार होते. दोन रीळ मी रिक्वेस्ट केली होती आचल मल्होत्रा दाखवण्यासाठी. मग ते त्यांनी बघितलं आणि त्यांनी मला निलांबरीमध्ये मराठी पहिलं पिक्चर घेतलं. त्याच्यानंतर महेश मांजरेकर आमच्या बरोबर कॅम्पस सिरियलमध्ये होता, इन्स्पेक्टरचं रोल करत होता, आणि त्याला कळलं मिलिंदनी एक मराठी चित्रपट केला आहे वगैरे असं तसं. म्हणाल मला एक सिनेमा करायचा आहे, तर तू करशील का? म्हटलं अरे नक्की करीन. तर आई नावाचा त्यांनी पिक्चर केला जो गोल्डन ज्युबली झाला. आई पिक्चर पुण्यात प्रभातला हो बरोबर आहे. आता प्रभातला लागला आणि 50 आठवडे चालला. तर त्या काळचे एक मोठे डिस्ट्रीब्युटर होते जिजीराज वासवानी नावाचे, नागपूरचे का? नागपूरचे. ते जिजीराज वासवानीनी तो आई पिक्चर बघितला. त्यांनी बघितलं ह्या पोरगामध्ये काहीतरी, या पोरात पोटेन्शियल आहे. ते माझ्याकडे आले, मला म्हणाले की मी पुढच्या 6 महिन्यांनी एक चित्रपट करणार आहे, पण मी अशा कलाकारांना निवडतो आहे जे पश्चिम महाराष्ट्र यात्रा बित्रामध्ये चालतील. तर सगळ्यात पॉप्युलर अशोक सराफ नावाचे जे सुपरस्टार आहेत त्यांना मी घेणार आहे, आणि मग बाकीचे मी नवीन मुलगी अलका कुबलांना रिप्लेस करणारी अशी एक मुलगी घेणार असं तसं करून. त्यांनी ना त्यांचं कॅल्क्युलेशन भन्नाट होतं, कारण त्यांनी महेश कोठारांचे पिक्चर चालवले होते थरथराट हे ते सगळे. आणि मग 6 महिन्यानंतर ते म्हणाले तुझा आई बघितला मला आवडला आणि मी तुला सिनेमात घेणार. त्यांनी सून लाडकी सासरची नावाचा चित्रपट, विके नाईक का, विके नाईक यस डिरेक्टर. आता गंमत काय झाली, तो डिस्ट्रीब्युटर होता, त्यांनी 14 गाणी रेकॉर्ड केली. विके नाईकांच्या डोक्याला एवढा ताप होता, ते दरवेळेला कुठलं तरी गाणं जगदीश केबुडकर नंदू होनप यांच्याकडे सिटिंग करायचे वासवानी आणि पुण्यामध्ये शूटिंग सेटवर घेऊन यायचे की हे दोन केलेत रेकॉर्ड, आता तुम्ही शूट करा. तो हे म्हणायचं अरे किती शूट करायचं, काय करायचं. तर मला या वासवानीची गंमत वाटायची की असं कसं माणूस आहे, जगदीश खेबुडकरांना पण ते शब्द सांगायचे, सिंधी माणूस गाण्यामध्ये कुठला शब्द यायला पाहिजे. अरे वा. आणि मग ते असं करू तसं करू करून त्यांच्या सिटिंग्समध्ये मी होतो. मला तो माणूस इंटरेस्टिंग वाटायला लागला की सिंधी माणूस आहे, जगदीश खेबुडकरांना तो शब्द सांगतोय आणि त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतोय. व्ही के नाईकांसारखा इतका मोठा डिरेक्टर, इतका मोठा एडिटर, त्या माणसाला सुद्धा तो हे करूया ते करूया ते करूया. लोक वैतागायचे, अशोक मामा वैतागायचे की अशोक मामांना सुद्धा. म्हणजे नॉर्मली एक 20-25 दिवस 30 दिवस शूटिंग केलं हो की पिक्चर संपायचं हो मराठीला एवढे. आता आम्ही ना पहिलं शूटिंग जवळजवळ 60 दिवसाचं ग्वालियर पॅलेसमध्ये पुण्यात केलं, 60 दिवसाचं. मग त्यावेळेला प्रिंट डेव्हलप व्हायच्या आणि त्याचे ट्रायल शो व्हायचे. मग आम्ही ट्रायल शो बघायला गेलो, मी ऐश्वर्या नारकरला घेतलं होतं, अलका कुबलला पर्याय म्हणून त्यांनी तिला घेतलं की ते सोज्वळ चेहरा मराठी चेहरा. मग ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, मी, अर्चना पाटकर होती का, अर्चना पाटकर आईचा रोल आठवला तो सिनेमा बघितलाय मी, आणि भन्नाट गाणी होती त्याच्या. आणि मी आम्ही बघत बसलो, 4.5 तास पिक्चर चाललाच आहे. खूप खूप गाणी होती, सगळं होतं, एंटरटेनिंग होतं, पण 4.5 तास आम्ही ती ट्रायल शो बघितली. मी गप्प बसलो, खूप मोठा झाला. माझ्या मनात आलं की आता काय करायचं, हा 1.5 तासाचा कापायचा आणि तो तसंच करणार ना. झालं. मग त्यात अविनाश नारकर वासवानीला म्हणाले की अच्छा पिक्चर है, अभी उसको एडिट करो हा और कम्प्लीट हो गया, अभी 3 घंटे का बना के अब रिलीज करो. तो नहीं बेटा, अभी तो शूटिंग बाकी है. मी असं उडालो, म्हटलं 4.5 तास एडिटेड बघितल्यानंतर हा माणूस म्हणतो शूटिंग बाकी आहे. आणि मग म्हटलं काय माणूस आहे का, कोण आहे हा काय. म्हणजे अशोक सराफांना परत त्यांनी सांगितलं की डेट्स पाहिजे. पण झाले ना इतके दिवस, आणखीन काय. नाही नाही, त्यात आणखीन 2 गाणी टाकायची आहेत, आणखीन ते 2 सिक्वेन्स करायचं, असं करायचं आहे.
कुत्रा आणला होता हम आपके है कौन सा, त्यांनी तोच टफी सेम सेम बरं, तो टफी आणला आणि त्या सेटवर एक आर्टिस्ट होता त्याचा पर डे कमी, टफीचा पर डे जास्त, त्याला सांभाळायला सेपरेट रूम, स्टार होता ना तो, स्टार होता. बरं टफीचा सीन असा आहे की की ऐश्वर्या नारकर मरते आणि ती चिता जळते आणि तो टफी धावत येतो आणि चितेत उडी मारतो आणि मी त्याला धरतो की आणि मग मी पण रडतो आणि तोही रडतो आणि म्हटलं, मग कोणतरी म्हणाले की असं कसं कुत्रा आहे, ते महाराजांचा शिवाजी महाराजांचा कुत्रा, त्यांनी चितेत उडी घेतली होती, इतिहास आहे, तुम्ही मला नका सांगू, असा माणूस होता तो. पण मला ना इंटरेस्ट वाटायचं या माणसाबद्दल की काय कमाल आहे रे, इतका आडियल आणि इतका सिनेमात घुसलेला माणूस आहे. बरं त्याच्यानंतर साडेचार तास एडिट झाल्यानंतर किती दिवस आम्ही शूटिंग केलं असेल ग्वालियर पॅलेसमध्ये परत? 17 दिवस. मी जवळपास एक सिनेमा 17 दिवस परत शूटिंग करतो. सगळे असे वैतागलेले, अतुल परचुरे होता, हे होता, सगळे तिथे काही पत्ते खेळत बसायचे, हे करायचे आणि टाईमपास चालला होता आणि याचं चाललं होतं की हे करेंगे, नरेंद्र पंडितला बोलून आणलं, त्यांनी गाणं केलं. बरं मग नंतर मला एक दिवस मला म्हणाला की काही टेन्शन घेऊ नको, सिल्वर ज्युबली तर हा आहेच पिक्चर, मी इतके पिक्चर पडलेले पिक्चर मी चालवले आहेत तर हा पिक्चर मला माहिती आहे, 14 गाणी आहे, मी नुसती गाणी जॉईन केली ना आणि लावला तरी पिक्चर चालेल असं तो करायचा. बरं सुनलड मला म्हणाला फक्त मला हेल्प करशील का, म्हटलं काय, मला म्हणाला यात्रेमध्ये जर प्रमोशनसाठी येशील का, अशोक मामा तर येणार नाही, बाकी कोणी येणार नाही, तर तू येशील का, म्हटलं मला आवडेल, बरं मी उत्साही काढव, मी आपलं लगेच. त्या माणसानी सून लाडकी सासरची च्या प्रमोशनसाठी मला अख्ख्या महाराष्ट्राच्या यात्रा दाखवल्या. म्हणजे तू ऑक्टोबर ते मे या पिरियड असतो आपला, बरोबर आहे? नोव्हेंबरला ती ऑक्टोबरला सुरू होते, ती एका इकडे सुरू होते पुसेगावला, ते देऊळगाव राजा मोठी औरंगाबादच्या काही यात्रा. तो माणूस मला म्हणायचा मी गाडी ड्रायव्हर, तू मी आणि आपण जायचं, आम्ही जायचो, मग कुठेतरी शिर्डीला जा, ती प्रिंट घे, बाबांच्या इथे प्रिंट लावली की त्या भागामध्ये तो प्रीमियर करायचा त्या यात्रेला. बरं ते पिक्चर लागल्यानंतर ती फिरून गाडी औरंगाबाद इकडचं तिकडचं करत 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 परत तिकडे यायची कलेक्शन घ्यायला. तर पोत्यामध्ये जे नोटा आहेत ना असे भरले असायचे आणि एका लहान मुलाला त्याच्यात पैशाच्या याच्यावर उभं करायचे, दाबायला ते पैसे, मग ती पिशव्या त्या पोतं शिवायच्या आणि ते डिक्कीमध्ये टाकायचं, आमचा प्रवास असा सुरू व्हायचा. आणि मला वाटायचं की अरे इथे मुंबई शहरामध्ये ए सेंटर बी सेंटरमध्ये प्रोड्युसर मरतायत आणि हा माणूस या गावात जा तिकडनं पोतं घे ते शिव टाक, पोतं घे शिव. त्या माणसानी सून लाडकी सासरची 4 थिएटरमध्ये सिल्वर ज्युबली होताच, पण जवळजवळ माझ्यासमोर म्हणजे मी 2.5 ते 3 कोटी तर मी माझ्यासमोर बघितले तेव्हाचे, तेव्हा त्या काळामध्ये ज्यावेळेला प्रोड्युसर रडत होते मराठीचे, तो म्हणाला एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये ज्याला धंदा कळलाय तो आहे दादा कोंडके. दादांसारखा फिल्म मेकर या महाराष्ट्रामध्ये झाला नाही, होणार नाही. दुसरा होता हा वासवानी, आम्ही तिथे विजय कोंडकेंचं सगळी नॅक होती दादांच्या बरोबर. हा दादांची नॅक होती, नॅक होती आणि विजय कोंडके सगळं डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रीब्युशन वगैरे करायचे त्यांना सगळं, बरोबर आहे. तर ते विश्वच बघितलं मी, वेगळंच विश्व बघितलं जे महाराष्ट्रामध्ये शहरी लोकांना माहितीच नव्हतं. बरं डिस्ट्रीब्युटर जे होते ना ए सेंटर बी सेंटर, सी सेंटरला बघायचंच नाही कारण त्यांना माहितीच नसायचं. बरं कुठल्या तंबूला कुठला पिक्चर लावायचा ते काही सगळं डिसऑर्गनाइज होतं, वासवानीला ते माहिती होतं. बरं 350-400 यात्रा, त्यातल्या 150 यात्रांमध्ये तंबू थिएटर बसायचे, तंबू थिएटर लागायचे, 15 दिवसाची यात्रा, 15 दिवसात 7-7 शोज दिवसाला, राऊंड शो 7 शोज रात्री सुरू व्हायचे ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत ते शो चालायचे आणि त्यांनी वेगळं विश्व दाखवलं. मग मी म्हटलं अरे शहरांमध्ये हे सिनेमे करून लोक बघायलाही येत नाहीत, मोकळे थिएटर आहे, आपण असे सिनेमे का नाही करायचे ज्याच्यामध्ये एका वेळेला त्या तंबूमध्ये 2500-3000 पब्लिक बसायचं. बरं ते ना साधं पब्लिक गावातलं,
म्हणजे मला आठवतं सून लाडकी सासरचीच्या प्रीमियरला जायचो, पिक्चर संपल्यानंतर बायका बाहेर थिएटरच्या बाहेर अशा ओक्साबोक्शी रडत बसायच्या. मला बघितल्यानंतर तो ॲक्टर आला म्हणून नाही करायच्या त्या, अरे राजा आपली जी वहिनी गेली तुझी, हां काळजी घे पोरा, आता काय देवाची मर्जी, तू काळजी घे म्हणून मला असं कुरवाळायच्या, प्रेम करायच्या. मला असं वाटायचं काय हे पब्लिक इतकं प्युअर आहे, इतकं आहे की आपल्या शहरामध्ये त्या थिएटरमध्ये पॉपकॉर्न खात हे करत समोसा खाण्यात इंटरेस्ट असलेले आणि सिनेमा बघत नाहीत हे इतके सिनेमात इन्वॉल्व्ह होतात की ते जे धार्मिक पिक्चर आहेत ना ते चप्पला काढलेले असायचे, चप्पल घालूनसुद्धा ते सिनेमे बघायचे आणि असे असायचे देवीचं आलं. मग मला वासवानींनी सांगितलं की काय होतं, हे गरीब लोक असतात, एकदम साधे असतात, त्यांना ही यात्रा हेच वर्षातनं एकदा करमणूक असते. बरं परवडत नाही यात्रेला जाणं, देवधर्म करणं, कधीतरी कोणीतरी मुलांनी नेलं तर पंढरपूरला जाता येतं, फार फार तर खंडोबाला जात ते अगदीच केव्हा तरी, तर म्हातारी माणसं घरातले असतात, तर यात्रेमध्ये त्यांना या देवाचं दर्शन. पण मला सांगा तर हा जो व्यवसाय यात्रेचा आता नाही आहे ना, पण आता काळ बदलला, सगळं बदललं. मी पण टेलिव्हिजन का केलं, मी केलंच नसतं टेलिव्हिजन, मी का आलो टेलिव्हिजनकडे. तंबू थिएटर हे आता काल म्हणजे काय झालं, जसं मल्टिप्लेक्स आले. पण ते मल्टिप्लेक्स शहरात आले नाही, त्यांनी काय केलं माहितीये का, शहरात नाही आले. म्हणजे यात्रा कुठे चालायच्या, आता साताऱ्याला आहे ना, तर साताऱ्यापासून 125 किलोमीटरवर ते देवस्थान, तिथे यात्रा चालायची. आता साताऱ्याच्या जवळपास ती मल्टिप्लेक्स झाले, ते ना मेन सेंटर आणि सब सेंटर इथल्या मध्ये मध्ये यायला लागले. बरं ते काय झालं, त्यांनी इतकं मोठं त्याचं जाळं आहे, जसं मॉल आले ना, आपण आपण म्हणाले की मॉल आल्यानंतर कसं जो सगळा झाली, हा तसं लोकांचं काय झालं की बरं या मल्टिप्लेक्सेसला आपल्या गावाखेड्यातल्या बायका जाणार त्या वर्गानी, तो वर्ग आता काय करतो कुठला, मग तो टेलिव्हिजन सिरियल्स बघतो. त्यांनी आपला हा धंदा गेला, पण त्यांनी तो धंदा गेला जो बाहेर, यात्रा तर चालूच असतात, यात्रा आधी चालू आहे, जोरात चालू आहे. मध्ये काय होतं की आता तंबू थिएटर नाही राहिला, हा तेच मला म्हणायचं, कारण ते परवडत नाही. जसं सर्कसही नाही राहिला, तुम्हाला माहिती आहे ना की आता सर्कस बघणं त्या काळामध्ये ज्यांनी बघितलं, वाघ सिंह हत्ती घोडे आणि मग ते सगळे जोकर, आपलं लहानपण त्याच्यातच गेलं, त्याच्यातच गेलं. आता तो सगळा डोलारा परवडत नाही. बरं रिस्ट्रिक्शन इतके आले आहे की तुम्ही प्राण्यांवर अत्याचार करायचा नाही, तसं हे आता आपलं तंबू थिएटर, तंबू थिएटरचं झालं की इकडचे जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते तुम्हाला आता प्रिंट राहिलं नाही, प्रिंट राहिलं, डिजिटल आलं, डिजिटल आलं. आता ते डिजिटल इन्स्टॉल करायला एका यात्रेसाठी तुम्ही UFO सगळा बसला, तो सगळी टेक्नॉलॉजीचं हे झालं. बरं जे चालतात कुठले DVD किंवा त्या याचे स्पीकर लावले आणि DVD पिक्चर चालतात, त्याची मजा गेली. पण मला सांग, हे तू आलेल्या सिनेमाबद्दल म्हणतोय, तुझे न आलेले सिनेमा पण खूप आहे, पालखी आहे, देव लाडकी आहे, त्याची काही आठवणी सांग, त्या भंडार असणार असंख्य असंख्य सिनेमे, एक दोन चार सिनेमे असे खूप सिनेमे आहेत जे माझे आलेच नाही. 8 सिनेमे तर सेन्सर झालेले आले नाहीत, रिलीज नाही झाले पण सेन्सर आहेत. हा रिलीज, पण याच्या काय आठवणी, खूप आठवणी येतात. अहो काय होतं, कामाने काम मिळतं आणि एक सिनेमा जर आपण करतो तर त्यात 50 कुटुंब त्यात लागलेली असतात. बरं तो सिनेमा आल्यानंतर त्याला पुढची काही सिनेमे मिळतात, तो आलाच नाही. आता बऱ्याचशा लोकांचा पहिला सिनेमा होता, तो आलाच नाही. तर आणि कसं होतं की सिनेमा करताना एक प्रोड्युसर आहे, त्याच्याकडे पैसे आहेत आणि तो सिनेमा बनवतो, पण त्याला पुढचं काहीच नॉलेज नाही, हो डिस्ट्रीब्युशनचं नॉलेज नाही, ते सिनेमा कुठे विकतात ते माहिती नाही, कोण विकतं ते माहिती नाही, थिएटरचं नॉलेज नाही माहिती. पूर्वीच्या काळी जे डिस्ट्रीब्युटर्स होते ते आता डिस्ट्रीब्युटर्स नाही आहेत. पूर्वीच्या काळी जे फिल्म मेकर होते त्यांना एक्झॅक्टली महाराष्ट्रातलं गणित माहिती होतं, किती थिएटर्स आहेत, कुठल्या थिएटर, कुठल्या थिएटरला सिनेमा हा चालतो, हा अशा प्रकारचा सिनेमा कुठल्या थिएटरला लावायचा, थिएटरचं एक पर्सनॅलिटी होती, पर्सनॅलिटी होती. भारत माताला कुठले सिनेमे चालतात, हिंद माताला कुठले सिनेमे चालतात, बरोबर आहे. बरं आता एक इचल, मला वासवानीच ते म्हणाले होते की इचलकरंजी हा मोठा सेंटर, हो
आणि इचलकरंजी का मोठं सेंटर आहे, कारण तिथे लूम्स आणि हातमागाचा व्यवसाय, बरोबर आहे, त्याचा व्यवसाय, बरं, त्याचा पगार आठवड्याला होतो, बाकीच्यांचे पगार महिन्याला होतात, आठवड्या आठवड्याला त्यांच्या हातात पैसे येतात, त्यामुळे ते सिनेमा बघतात आणि ते सिनेमे चालतात, ते सेंटर त्यांनी, तर अशी सगळी माहिती. सिनेमा संस्कृतीला किती पदर आहे ते, असे किती, तू ते पालखी आणि याचं सांग, ते बंद पडलेले चित्रपट तुझे, चार रेळांनी, आठ रेळांनी, दहा रेळांनी, हो ते अशा काय आठवणी काय जातं, पालखी सारखा चित्रपट इतका सुंदर, विठ्ठलावर, आस्तिक नास्तिक या विषयावर सिनेमा होता, राजा गोसावींची कन्या जी क्षमा देशपांडे, त्या मला एक सिरियल करत होतो तेव्हा मला म्हणाल्या की बघ ना बाबा एवढे मोठे मराठीचे स्टार होते पण मला कोणी मराठीत घेतच नाही, मला कोणी विचारायला येतच नाही, म्हटलं थांब माझं एक विनोद कुमार नावाचं एक पालखी नावाचं चित्रपट करताय तर मी त्यांना सांगतो. तर त्यांनी क्षमा देशपांडेंना आईच्या रोलसाठी घेतलं, अरुण नलावडे होते त्यात, किशोर नांदलस्कर होते आणि ती फॉरेनची ती जर्मन ॲक्ट्रेस होती सुझॅन बर्नॅट ती होती, शीतल पाठक वगैरे, आम्ही तो चित्रपट खूप सुंदर पद्धतीने केला. परत त्याचा प्रोड्युसर जो होता तो दिल्लीचा होता, त्यांनी दोन माणसं आपले को प्रोड्युसर किंवा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून त्यांनी त्या याला दिले होते, कोल्हापुरात ते असायचे, ते त्यांची फॅमिली मिळली असायची, त्यातल्या एकानी काहीतरी पैशाचा गफला केला का काहीतरी अफरातफर केली का काय केलं मला माहिती नाही, त्या दिल्लीवाल्यांनी तो पिक्चर थांबवला. हो तो दिल्लीचा प्रोड्युसर की तो म्हणाला की माझे पैशाचा तुम्ही हिशोब द्या, हे द्या, ते द्या, असं त्या सगळ्या गडबडीमध्ये तो पिक्चर जो थांबला तो थांबला. मी आणि विनोद, आता ते विनोद कुमार जे डिरेक्टर होते त्यांनी वर्षभर त्याच्यावर काम केलं होतं. अरे रे, शीतल पाठक एक टेलिव्हिजन सिरियलची मेन रोल करत होती, या सिनेमासाठी तिने ते सोडलं आणि हा सिनेमा केला. बरं, किशोर नांदलस्करांचा एक तो किस्सा मी परवा लिहिला की आम्ही शूटिंग करत होतो आणि ते अचानक तिथे दिसे नसे झाले, कुठे काय शोधाशोध झाली वगैरे, आणि दीड दोन तास ते सापडेच ना. मग ते म्हणाले की कुठे हॉटेलवर गेले का, पंचगंगेवर आम्ही कोल्हापुरात शूट करत होतो, त्यांची वाट बघून मग दुसरे काही शॉट्स घेतले आणि अचानक रिक्षातनं ते उतरले किशोर नांदलस्कर. तर आम्ही म्हटलं कुठे गेला तो, तुमची शोधत होते, मला सॉरी 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 हां सॉरी, अचानक जावं लागलं. तर मी बाजूला बसले खुर्ची टाकून, आम्ही असे म्हटलं कुठे अचानक गेले, 550 शुगर झाली ना, चक्कर यायला लागली आणि म्हणून डॉक्टरकडे गेलो आणि इंजेक्शन वगैरे घेऊन आता जरा बरं वाटलं. म्हणलं 550 शुगर झाली तुमची आणि तुम्ही सांगितलं पण नाही, अहो कोणीतरी प्रोडक्शनची गाडी आली असती, नको नको कशाला यांना त्रास वगैरे, असं मी जाऊन आलो. इतका सज्जन माणूस, इतका चांगला माणूस. नंतर कळतंय की 15-20 दिवसाचे त्यांचेही पैसे बुडाले, त्यांचेही पैसे दिले नाहीत, पिक्चरही आला नाही, त्यामुळे त्या सिनेमाचं एक का होतं की तो आला नाही आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचं असं नुकसान होतं. आणि अशोक सराफ बरोबर केलेला लाडकी, अरे त्याचा भन्नाटच किस्सा आहे, सांग ना. तो पिक्चर म्हणजे आम्ही परत कोल्हापुरात शूट करत होतो आणि मस्त गोष्ट होती, एक साधा सज्जन शिक्षक आहे जो एकदम भोळा आहे, साधा आहे, इंग्रजीचा शिक्षक आहे आणि अशोक सराफ आहे ते श्रीमंत असे आणि त्यांची एक लाडकी मुलगी आहे. ते म्हणतात मी हिला शाळेत पाठवणार नाही, शाळेत नाही, हिला घरी येईल मास्तर शिकवायला पण मी तिला शाळेत वगैरे पाठवणार नाही, कॉलेजला पाठवणार. मग मला धरून आणतात, म्हणतात मला शिकवायच, प्रायव्हेट शिकवायचं नाही. तर नाही नाही, तर अशोक मामा जे असतात ते माझ्या मुलीला शिकायचं आणि ते तुमच्याकडनं शिकायचं आणि जबरदस्ती त्याला ते आणतात. धमाल कॉमेडी सिनेमा होता, त्याला जबरदस्ती, बरं तो प्रेमात पडतो, ती त्याच्या प्रेमात पडते आणि मग परत ते विरोध करतात त्याला. अच्छा, तो म्हणतो नाही लग्न करत, मग ते जबरदस्ती लग्न लावतात. मग ती मुलगी येते आणि नंतर दोन चार दिवस राहते आणि म्हणते मला नाही, ती लाडकीच असते लाडवलेली, ती घर सोडून येते. मग मास्तर त्याच्यासमोर धरणं धरतो बघ त्या वाड्यासमोर की नाही आता लग्न लावलं ना तुम्ही, आता मला माझी बायको परत द्या. अरे असं ते पिक्चरचं काय झालं मग? मग आम्ही एक 20-25 दिवस तिथे कोल्हापूर शूटिंग करत होतो. एक दिवस आम्ही शूटिंग करून मी व्हॅनिटी व्हॅनमध्ये
जायला लागलो तर वॅनिटी वॅनवाल्यांनी लॉक करून टाकली. म्हणाल की सर ये मॅ खोल नाही सकता, बी ए मॅ बंद किया. म्हटलं अरे शूटिंग चालू आहे बंद काय? नाही नाही सर प्रॉब्लेम हो गया असं. म्हटलं काय? मग डिरेक्टर म्हणाल नाही आपण पॅकअपच केलं आहे, आता आज शूटिंग करत नाही. हॉटेल रूमवर गेलं तर विजयराज हॉटेल होतं, त्या मालकाने सांगितलं की कोणीही हॉटेलमधनं कुठेही जाऊ शकत नाही, सगळ्यांना हॉटेलमध्येच थांबावं लागेल, मी बाहेरून लॉक लावणार आहे. म्हटलं काय झालं? तर प्रोड्युसरच गायब झाला. बरं 20-21 दिवस आम्ही तुम्ही शूटिंग करत होता, त्यामुळे हॉटेलचं 20 दिवसाचं इतक्या लोकांचं युनिटचं स्टेईंगचं खाण्याचं वगैरे सगळी बिलं राहिली, हे राहिलं ते राहिलं. म्हटलं अरे आता मी विजयराजांच्या मालकांना फोन केलं, म्हटलं असं काय? तू म्हणाल सर माझे पैसे अडकले. म्हटलं हो, पण आता मला तर मुंबईला जायला लागणार कारण मला दुसरं शूटिंग आहे. म्हणलं नाही मी नाही सोडू शकत सर, तुम्हाला जर मी सोडलं तर तो माझे पैसे देणार नाही. म्हटलं हे बघ तुम्हाला तसं कायद्याने अडवू शकत नाही, मी 20 दिवस हॉटेलमध्ये राहिलो, 20 दिवसाचे मी तुला तुझं भाडं आहे ते देऊन मी बाहेर जाऊ शकतो, म्हणजे असं तू मला अडवू नाही शकत, मग मी तुझे पैसे देतो. तर म्हणाल ठीक आहे तुम्ही तुमचे पैसे द्या आणि मी सोडतो. मी म्हटलं इथे जवळजवळ 5-6 मुली आहेत, त्यांना तू थांबवलं तर कोल्हापूरचे लोक, बरं अशोक मामा आहे, त्यांना तू थांबवू नकोस किंवा अडवू नको, नाहीतर कोल्हापूरचे लोक तुला उलट तुझ्यावरच शेकायचे. मी अशोक मामांना म्हटलं अशोक मामा मी निघतोय तुम्ही पण निघा. त्यांना म्हटलं की प्रोडक्शनचं जो असेल त्याला थांबू दे, पण आपण किंवा या मुलींना थांबू देऊ नका. आणि मग ते सगळ्यांना आम्ही केलं, अशोक मामांनी पण त्यांचे पैसे भरले त्या याचे, आणि आम्ही अशोक मामा आम्ही सगळे गेलो. इथे आल्यानंतर कळलं की ते प्रोडक्शनचे जे 2 माणसं होते ना ते जवळजवळ 3 महिने त्या हॉटेलमध्ये बंद होते, तिथेच राहायचे, त्यांचं सामान काढू दिलं नाही, काय नाही काय नाही काय नाही. तिथे जनरेटरची वॅन होती ती त्यांनी ठेवून घेतली होती, तिकडच्या लाईटमनचे पैसे राहिले होते. तो प्रोड्युसर काय सापडला नाही, तो आजही सापडला. पण तुझा असाही रोल असेल ना आज की तुला चांगला रोल मिळाला पण तो सिनेमाच नाही आला पडदा असंच कुठे अर्धा थांबला. सरदार नावाचा एक सिनेमा, तो इतका सुंदर सिनेमा, बरं ते नॅशनल अवॉर्ड मिळालेले डिरेक्टर रमेश मोरे त्यांनी केलेला, आणि आपले बाबूभाई जे आहेत ना कॅमेराचे सप्लायर त्यांनी प्रोड्यूस केला होता. अप्रतिम सिनेमा, म्हणजे आत्ताच्या काळी तुम्ही ते ATS आणि जे रिअलिस्टिक सत्या सिनेमा जो होता गोपाल वर्माचा तसा सिनेमा. बरं मी एक ATS ऑफिसर असतो एक मोठ्या पोस्टवर आणि माझे वडील हवालदार असतात अरुण नलावडे, आणि त्यांना अभिमान असतो की तो अंधेरी सात बंगल्याला मुहूर्त झालेला तो सिनेमा. हो सात बंगला आम्ही आलो होतो तिकडे, तो सिनेमा ना हिंदीचा मोठा डिस्ट्रीब्युटर आहे काय ते सगळं साजिद नडियाडवालांनी क्लॅप दिलेला, क्लॅप दिला होता करेक्ट. यस हा ते मी आलो होतो तिथे. हा बरं तो सिनेमा इतका छान झाला, आम्ही ट्रायल बघितली सगळ्यांना आवडला. त्यांनी एका हिंदी प्रोड्युसरला तो दाखवला, तो म्हणाला इतना अच्छा बना है ये सिनेमा, तो आउटराईट मला देऊन टाका, याच्यावर मी हिंदी पिक्चर करतो, अजय देवगन आणि यांना घेऊन मी तो पिक्चर करतो. आणि बाबूभाईंनी तो पिक्चर आउटराईट त्यांना विकला. आता तो विकला त्याच्यावर मग खूप चर्चा झाली, ते झालं त्यांना. बरं तो हिंदी चित्रपट त्यांनी सुरू केला, सुरू झाला नाही झाला, त्यांनी तो मराठी रिलीजच केला नाही. अरे बापरे. मी त्यांना सारखा फोन करी आहो, म्हटलं तो तुम्ही हिंदी करा तेव्हा करा, थोडं नाही अगर ये मराठी आ गया तो फिर हिंदी का मजा निकल जाए, हम हिंदी पहला करेंगे फिर मराठी. शूर आम्ही सरदार नावाचा पिक्चर, तो अजूनही कम्प्लीट सिनेमा आहे जो इतका छान झाला आहे, इतका मस्त झाला आहे, आणि तो आलाच नाही. पण असाही सिनेमा असेल की सगळी तयारी झाली फ्लोरवर गेला नाही पण पैसे पण गेले असं पण असेल ना. ही बाजू लोकांसमोर आली पाहिजे. नाही काय होतं की कसं होतं, शासनाने सांगितलं 40 लाख रुपये आम्ही तुम्हाला सबसिडी देणार. बरं ती प्रोसिजर कोणालाच माहिती नाही, लोकांना फक्त 40 लाख रुपये दिसतात. त्यामुळे कुठला तरी एखादा डिरेक्टर येतो, तो कुठल्या तरी एका व्यावसायिक किंवा जो बिझनेसमॅन असतो त्याला सांगतो देखो सर पिक्चर 1 करोड में बनाएंगे, 40 लाख तो गव्हर्नमेंट वैसे भी देने वाला,
चॅनल वाले आपको 80 लाख आता ओटीटी चं लफड आहे, ओटीटी में देंगे, ये देंगे, वो देंगे, आपको तो ऑन टेबल म्युझिक के मिलेंगे, म्युझिक के मिलेंगे, ये मिलेंगे, करो 1.5-2 करोड तो ऐसा ही मिलेगा आपको, बैठे बैठे 50 लाख प्रॉफिट, असं सांगून तो माणूस 1 कोटी रुपये टाकायला लागतो. 1 कोटी टाकल्यानंतर त्याच्या लक्षात आलं पिक्चर अर्धवटच झाला आहे, और थोडा डालो, और थोडं बरं. तो पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर तो घेऊन बसतो ते डबे, एवढीशी हार्ड डिस्क असते त्याच्यामध्ये, ती अख्खा सिनेमा असतो त्याचे, जे 2 कोटी का 1.5 कोटी जे काय असतात ते एवढीशी हार्ड डिस्कमध्ये बंद असतात. आता त्याला कळत नाही की कोणाला भेटायचं. तुम्ही नासच्या ऑफिसमध्ये गेला, डिस्ट्रीब्युटरच्या ऑफिसमध्ये, तर तुमच्या लक्षात येईल ओव्हरसीज याचे सगळे मोठे मोठे ऑफिस, म्हणजे आपलं ते मार्केटच आहे. नास सिनेमाची इमारत ही आपलं सिनेमाचं मार्केट, पण ते एक वेगळं विश्व आहे. बरं, ते डिस्ट्रीब्युटर्स काय करतात, आता ती पूर्वीची पद्धत गेली. तू आता तो काय म्हणतो, तूने 1 करोड रुपये पिक्चर बनाया, 2 करोड का पिक्चर बनाया, अभी और 2 करोड डालो तो मैं डिस्ट्रीब्यूट करता हूँ. म्हणजे तो प्रोड्युसरला ही कल्पनाच नाही की ते 2 कोटी टाकले पिक्चर बनवायला, 2 कोटी 5 कोटी तुला ते रिलीज करायला लागणार आहे, आणि मग जे पैसे येतील ते तुझे. बरं, ते कसे येतील, काय येतील, कुठून येतील, डिस्ट्रीब्युटर चांगला असेल तर ठीक आहे, नाहीतर तो माणूस कम्प्लीट जातो. शासन जे 40 लाख रुपये देतं, त्याचं स्टॅटिस्टिक्स म्हणजे मला माहिती आहे, 100 सिनेमांमध्ये 20 सिनेमांना मिळतं, ते पण बी ग्रेड. हो, 40 आणि 30 असे 2 ग्रेड आहेत आता. 40 किती कमी लोक, 2% लोकांना किंवा 5% लोकांना 40 लाख रुपये मिळतात, बाकीच्यांना 30 लाख रुपये मिळतात, आणि बाकीचे जे 70-80 सिनेमे आहेत त्याला काहीही मिळत नाही, 0 मिळत. बरं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुझे पैसे किती बुडाले, म्हणजे अजून एक घर घेण्या इतपत नक्की बुडाले असतील. खूप पैसे बुडाले. बुडाले म्हणण्यापेक्षा काय झालंय की शेवटचे इन्स्टॉलमेंट बहुतेक वेळेला येतच नाही. चौथा हप्ता कधी, सिनेमाला पण टायटल चांगला आहे, चौथा हप्ता नाही. पण त्याचं काय झालं, मी कधी कोणाकडे मागितले नाही. म्हणजे नॉर्मली ऍक्टर्सची एक, काही ऍक्टर्स असं करायचे की मी डबिंग नाही करणार, माझे सगळे पैसे द्या मग मी डबिंग करतो. कारण एकदा डबिंग झालं की कलाकाराचं त्या सिनेमाशी नातं संपतं. येस, त्याचं मग काही काम नाही राहत. प्रमोशनला आला नाही आला, त्याला बोलवलं नाही बोलवलं, तर डबिंग पर्यंत. पण मी ना एक प्रिन्सिपल स्वतःसाठी नेहमी ठेवला की आपलं काम पूर्ण करायचं आणि मग आपले जे उरलेले पैसे ते फक्त आठवण करून द्यायचे, मागायचं. तर मी असंख्य वेळेला मी माझं डबिंग कम्प्लीट करायचो आणि मी ते पैशाचं फक्त एकदा रिमाइंड करायचं की आपले की माझे एवढे राहिलेले. मला बऱ्याच वेळेला वाटायचं की ते बुडणार आहे. बरं, मी ना काय व्हायचं की मला सिनेमाने माझ्या अपेक्षांपेक्षा खूप जास्ती दिलं. हा, हे तुझं हा वेगळा दृष्टिकोन आहे. आणि दुसरं काय व्हायचं की त्या सिनेमामध्ये काम करून मला इतकं समाधान मिळायचं की मला असं वाटायचं की ते पैसे जे येतात ना ते बोनस आहे. अरे, पण आजचा कलाकार असा विचार करेल का? नाही, कला आजचं काय होतं, आजचा म्हणजे बरेचसे आजचे कलाकार म्हणेन मी, नाही ते सगळं गणितं वेगळी झाली. ते जी त्याचंही चुकत नाही, कारण आज नुसत्या साध्या मीटिंगला किंवा ऑडिशनला जाण्यासाठी त्याला 1000 रुपये लागतात प्रवासामध्ये, याच्यामध्ये नाही. ते प्रॅक्टिकॅलिटीज वेगळं आहे. पण मला असं वाटतं की प्रॅक्टिकल विचार केला असता मी तर मी या क्षेत्रातच आलो नसतो. चांगली गव्हर्नमेंट जॉब सोडून मी का या क्षेत्रात आलो? मी सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब करत होतो रेडिओला, ऑल इंडिया रेडिओला मी ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह होतो. रिटायर झाल्यानंतर म्हणजे मला क्वार्टर्स मिळाले असते, इतकी वर्ष 30-35 वर्ष क्वार्टर्स मिळाले असते, पेन्शन मला मिळाली असती, सगळं गव्हर्नमेंट सगळ्या फॅसिलिटीज मिळाल्या असत्या. आता हे सोडून एका अशा क्षेत्रामध्ये जे इतकं डिसऑर्गनाइज्ड आहे, आणि डिसऑर्गनाइज असल्यामुळे ते इनसिक्युअर्ड आहे. म्हणजे मी अशा कलाकारांना बघितलं की ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला पण त्यांना काम नाही मिळालं. नॅशनल अवॉर्ड मिळाला असे कलाकार आहेत. तर मला असं वाटतं हे डिसऑर्गनाइज इंडस्ट्रीमध्ये येतानाच मी या गोष्टीचा विचार केला होता. नाही, पण बाहेरून तर असं दिसतं ना की अरे इकडे खूप पैसा आहे, ग्लॅमर आहे. आहेच ना, पैसा आहेच. मुंबईमध्ये कुठे पैसा नाही आहे, सगळीकडे पैसा आहे. पैसा या क्षेत्रात आहे, पण या क्षेत्रातला पैसा, आत्ता मी राजा मौलीचा ज्यांनी हा पिक्चर केला, RRR केला, तर त्याचं मेकिंग बघितलं, कालच बघितलं,
तो राजा मौली वगैरे हे साधे त्या मेकिंगच्या वेळेला साध्या साध्या याच्या हॉटेलमध्ये राहत होते. जितके पैसे वाचवता येईल तेवढं वाचवायचे आणि सगळा पैसा सिनेमामध्ये लावायचा. हां, म्हणजे स्क्रीनवर येणं जे हे, त्यामुळे तो पैसा लागतो तो त्या ग्लॅमर दाखवण्यासाठी त्या याच्या, म्हणून ते ऑस्करपर्यंत ते जे पोस्ट. करेक्ट. त्यामुळे पैसा आहे असं नाही आहे की असं क्षेत्रात पैसा नाही आहे, पण तुम्ही पैशासाठी या क्षेत्रात आलात तर ते कुत्र्याची शेपटी जशी आहे ना, पकडायला गेलं तर ती पळते, तसं आहे ते. तुम्ही जर त्या क्षेत्रामध्ये पैशासाठी आला तर तुमच्या हातात पैसा येणारच नाही, येतच नाही, कोणी देतच नाही. हे खूप वेगळं आता इतक्या वर्षाच्या कामामुळे किंवा या इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे माझ्या असं लक्षात आलं आहे की जे पॅशनेट आहे, जे आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत, प्रोफेशनल आहेत, त्यांच्याकडे कुठून ना कुठून तरी तो पैसा येतो. आणि लोक पण खूप हुशार आहेत की तुम्ही जर पैशासाठी आला तर तुम्हाला पैसा कोणी देणार नाही. माझे जे पैसे बुडवले गेले तर त्याचा मी फार विचार केला नाही, कारण तोपर्यंत मला दुसरं काम आलेलं होतं. त्या कामामुळे मला तीन कामं मिळाली होती. तेव्हा मला असं की त्या प्रोड्युसरनी मला पैसे दिले नाही. बरं, मी जेव्हा बघायचो की त्या प्रोड्युसरांनी कर्ज काढून सिनेमा केलेला आहे, मी ते पैसे मागायचो सुद्धा नाही, कारण मला माहिती होतं की तो पिक्चर रिलीज झाल्यानंतर त्याचे पैसे सुटतील, ते कर्ज तो फेडू शकेल की नाही याची शंका नसायची. मी मराठी सिनेमांपासून दूर याच्यासाठी गेलो की आत्ताच्या काळातले जे प्रोड्युसर माझ्याकडे यायचे ना, त्याला कुठल्या तरी डिरेक्टरांनी खोटी माहिती दिलेली असायची. आणि तो जेव्हा माझ्या घरी आल्यानंतर स्क्रिप्ट ऐकून ते सगळं स्क्रिप्ट आवडायची सगळं आवडायचं, पण मला त्याचे गणितं कळायचे ना की या माणसाला रिकव्हरीचं काहीच माहिती नाही, चुकीचं चित्र ज्या डोळ्यासमोर निर्माण केले. हां, तसं चुकीचं आहे. बरं, तो कुठला तरी बिल्डर आहे. हां, तो सिनेमा फक्त ग्लॅमर म्हणून बघतोय. हां, या माध्यम आणि व्यवसायाची माहिती नाही आहे, काहीच नाही आहे ना, काहीच माध्यम आहे. आता आता बघा, आपल्याकडे मराठीमध्ये दादा कोंडकेंचं मी नाव घेतलं, सचिन पिळगावकर आहे, स्मिता तळवळकर आहेत, किंवा महेश कोठारे आहेत, हे वासवानी वगैरे हे, आणि असंख्य असे लोक आहेत की जे या इंडस्ट्रीमध्येच होते. त्या इंडस्ट्रीचं डिस्ट्रीब्युटरपासनं, एक्झिबिटरपासनं, ऑडियन्स, थिएटर, थिएटरची कॅपॅसिटी, थिएटरचं डेकोरेशन, हे सगळं घोळून ते आले होते. करेक्ट. त्यामुळे या हे माणसं या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह होतात. नवीन माणूस आला की तो वेगळ्या वेगळ्या ग्लॅमरनी येतो, ते ग्लॅमर नाहीच आहे. इथे कष्ट आहेत, इथे टॅलेंट आहे, इथे ग्लॅमर कुठे आहे? या इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमर नाहीच आहे. तो ग्लॅमर दिसतो, आम्ही दाखवतो, आम्ही पडद्यावर दाखवतो, ते स्वप्न दाखवतो, त्याच्यासाठीच सिनेमा केला जातो. मी पण या क्षेत्रात आलो ते तो जो अमिताभ बच्चन आणि मुकद्दर का सिकंदर आणि ते हात सोडून मोटरसायकल चालवायची आणि ते बघून या क्षेत्रात आलो. पण त्याच्यानंतर असं लक्षात आलं की अरे नाही, याच्या मागे जे फाईट मास्टर आहे, त्याच्या मागे जी मोठी यंत्रणा आहे, ते सगळं दाखवतात. त्यावेळेला कुठेतरी हे भव्य ते पडद्यावर पोचतं आणि ते बघून आपल्याला असं वाटतं की अरे आपलं पण याच्यासारखं असावं, त्याच्यासारखं असावं. पण त्यात रमलो मी, त्यामुळे मला पैसे जरी बुडाले असतील माझे, तरी माझे असे कॉम्पेन्सेट खूप झालं आहे, खूप दिलं, खूप पटीने दिलं मला. आणि मोठमोठ्या लोकांसोबत तू काम केलं, मधुकर तोरडमल, मधुकरराव तोरडमल, सदाशिव अमरापूरकर, अशोक सराफ, लक्ष्मण वेर्डे, निळूभाऊ शानेकमा, यांच्याबद्दल एक दोन दोन ओळीमध्ये काही त्यांची वैशिष्ट्य तू त्यांच्यासोबत काम केल्याची. माझं काय झालंय की एक लहान मूल जे असतं ना, की त्याला ना एक मोठं फॅसिनेशन असतं कुठलं तरी, किंवा एका मुलाला तुम्ही डिझनीलँडला नेलं किंवा कुठेतरी ते भव्य दिव्य इथे घेऊन गेलात, तर तसं मला सिनेमाचं होतं. थिएटरमध्ये जायचं पूर, आता तर काय झालं, या नेटफ्लिक्स म्हणा, अमेझॉन म्हणा, किंवा याच्या ओ टी टी प्लॅटफॉर्म, सगळे सिनेमे तुम्हाला पाहिजे तेव्हा बघताय. तुम्हाला चांगलं माहिती आहे, काळ असा होता की सिनेमाला जायचं म्हणजे कुठेतरी ट्रेन पकडायची, घरूनच तयारी, मानसिक तयारी व्हायची, मानसिक तयारी व्हायची. तिकडे गेल्यानंतर तिकीट मिळतील नाही, करेक्ट, मग ब्लॅकनी घ्यायचं का नाही घ्यायचं, मग परत जायचं, मग पुढच्या आठवड्यात सुट्टी काढून परत सिनेमाला जायचं. आपण ते शोलेचा काळ बघितला, ऍडव्हान्स बुकिंग, तिकिटाला रांग लावायचो दोन दोन तास, तर तो काळ बघितला की सिनेमा बघणं हे एक रिच्युअल होत. येस,
तर त्या काळामध्ये थिएटरमध्ये लोक इतके प्रामाणिक सिनेमे बघायचे किंवा तो, आणि तेव्हा माझ्या त्या डोक्यामध्ये बसलेला तो ते क्षेत्र आहे. त्यामुळे हे सगळं फॅसिनेट करतं, आजही करतं. त्यामुळे मी जेव्हा पहिला सिनेमा केला, गोविंद सरांनी मला घेतलं वक्से पहिले नावाच्या चित्रपटामध्ये, त्या चित्रपटामध्ये होते अरुण सरनाईक. अहो सर, मी जे आजही मला आठवतं की मी ज्या वेळेला वक्से पहिले करत होतो आणि त्या शूटिंग सेटवर अरुण सरनाईक होते, मी त्यांना बघायचो ना, तर मला ते आई वडिलांनी मला लहानपणी सिनेमे दाखवलेले आणि त्यांचा जो आवाज पप्पा सांगा कोणाचे, हे सगळे सिनेमे असे वाटायचं की अरे तो पडद्यावरचा माणूस मला दिसतोय, यस, आणि तो माणूस माझ्याशी बोलतोय. बरं, मी घाबरायचो, मला भीती वाटायची त्यांच्याशी बोलायला, तर मला हात धरून बसवायचे. बस म्हटलं मला ॲक्टर व्हायचंय, हिरो व्हायचंय, पण मला खूप भीती वाटते आणि मी ना दिसायला चांगला नाही. म्हणजे अरे माझं नाक बघ, एवढंसं नाक आहे, रंग बघ, 200 सिनेमे हिरो म्हणून केलेले आहेत, रांगडा हिरो इतका मोठा. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मग कॉन्फिडन्स, त्या काळामध्ये 1981 सांगतोय, त्या काळामध्ये कॉन्फिडन्स की आपण पण होऊ शकतो रे, या माणसाने आपल्याला सांगितलंय की आपण होऊ शकतो. म्हणजे फक्त विनोद खन्ना आणि सगळे पंजाब आणि तिकडनं काश्मीरीच हिरो होऊ शकत नाही, आपण पण हिरो होऊ शकतो, हे कुठेतरी डोक्यात मनात बसलेलं आहे. मग प्रत्येक माणूस निळूभाऊन बरोबर गप्पा, अहो त्या गप्पा ऐकायच, म्हणजे मी सांगतो तुम्ही पैशात तोलू नाही शकत. निळूभाऊन बरोबर निलांबरी केलं, आर आर आबा आता तरी थांबा नावाचं केलं, आणि महेश टिळेकरांनी त्यांच्याबरोबर 2 ॲड्स केल्या होत्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना त्यांनी जे किस्से सांगितले ते इतके समृद्ध करून जाणारे आहेत. आणि मला ही सगळी मोठी माणसं, डॉक्टर लागूंबरोबर मी 4 तास जे शूटिंगच्या दरम्यान अनुमती चित्रपटाच्या वेळेला ते ज्या वेळेला गप्पा मारत होते, मला म्हणाले की काय नाही रे, वयाच्या 40व्या वर्षी पहिलं पिक्चर केलं मी. वया 40व्या वर्षी त्या माणसाने पहिलं चित्रपट केलं. त्यांनी कुठूनही माणूस कधीही सुरू करू शकतो हे त्यांच्याशी गप्पा मारताना. जर मी तर तुम्हाला इतके किस्से सांगले, मधुकर तोरण मला बरोबर काम केलं तेव्हा कॉन्व्हेंटचा स्टुडंट, मराठी काही फारसं नीट बोलता येत नव्हतं, भाषेवर प्रभुत्व नाही, आणि हा प्रोफेसर माणूस वडिलांचा रोल करतोय. आणि मला ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की म्हणजे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं. असे असंख्य लोक, असंख्य कलाकार, अशोक सराफांवर 7 सिनेमे केले. ओ व्हेरी गुड. अहो सर, त्या माणसाबरोबर काम करायचं म्हणजे तो इन्स्टिट्यूशन आहे. पॅशन काय, सिनेमाचं वेड का असतं बरं, 35 वर्ष तो माणूस काम करून माणूस थकतो की नाही, किंवा कंटाळतो की आता नाही, लोक ना शूटिंग सेटवर उशिरा येतात. तो नवीन कलाकार म्हणून जसं येतात ना की मला आता पहिल्यांदा काम मिळालेलं आहे, 35 वर्षानंतर पण त्या माणसामध्ये ती एनर्जी असते. बट टॅलेंट भरभरून मग त्यांच्याकडनं इतकं शिकायला मिळालं, हे सगळं तर त्यांच्याकडनं शिकायला मिळालं, पण मला मिशी कशी लावायची हे मी त्यांच्याकडनं शिकलो. पूर्वी मी परिवर्तन नावाचा सिनेमा केला होता. बरं, चुकीच्या माणसांकडनं आपण शिकतो, त्यामुळे मिशी लावली, निलंबरीमध्ये मला मिशी होती, ते मिशी लावली की तो मेकअपमन म्हणत हा काढून द्या, मी धुवून ठेवतो असं करतो. मग निलंबरीमध्ये त्यांनी माझी मिशी लावली आणि त्या पुढच्या बाजूला केसांनाच गम लावला आणि मग ते केलं, तर सगळे लंचपर्यंत माझी मिशी व्यवस्थित होती, लंच नंतर ते काटे. बरं, मी फ्रस्ट्रेटेड की तू असा का गम लावला, मला काही करता येईना. शूटिंग नाशिकमध्ये, आणि नाशिकमध्ये शूटिंग, मुंबईमध्ये आता परत दुसरी मिशी बनवायची, तर कसं करायचं काय करायचं. मग 15 दिवसाच्या शूटिंग नंतर मुंबईला गेलो, पहिल्या मिशा बनवल्या, तर अर्धा सिनेमा बारीक मिशी, अर्धा सिनेमा जाड मिशी, अर्धा सिनेमा अशी. तर मला इतकं वाईट वाटायचं की अरे आपल्याला येत नाही. दुसऱ्या सिनेमामध्ये अशोक मामा सकाळी यायचे, ते स्पिरिट गम असतं ना बोरकरांचं, ते तुम्ही लावून बघा कोणी, ते लावल्यानंतर इतकं झोंबतं, ते डोक्यात जातं. ते अशोक मामांना मी बघायचो, तो ब्रश बुडवायचे, स्वतः लावायचे, 1-5-10 मिनटं ते गम लावून तुम्ही एक थेंब नाही लावू शकत, तो माणूस लावायचा. बरं, त्यांनी अशी लावली मिशी की सर सकाळी 8 लावलेली मिशी रात्री 10 वाजता हलायची नाही, इतकी नॅचरल वाटायची.
मिशी कशी लावायची मी अशोक मामांकडनं शिकलो. त्यानंतर मी आजपर्यंत जितके गेटअप्स केले, आता तर स्वतःचीच ठेवली पण पूर्वी जितके गेटअप्स केले, ती मामांसारखी मिशी मी पण असा गम लावून घेऊन एकदा लावली की ती हलायची नाही. मग मला अशोक मामा म्हणाले की मी शरद तळवळकरांकडनं शिकलो, त्यांनी तिकडे असं काही काही किस्से या मोठ्या मोठ्या माणसांकडनं. लक्षात एक पिक्चर तू केलं मराठा बटालियन, लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे स्टार हो. त्यांनी मराठीला स्टारडम काय असतं ते त्यांनी दिलं. आणि पहिलाच सीन बरं, त्या सिनेमामध्ये त्या वासवनींचा सिनेमा होता, त्यांनी एका वेगळ्या हिरोला घेतलं होतं. अच्छा. चित्रपटामध्ये 17 दिवस शूटिंग केलं होतं. तिथे सून लाडकीचे किस्से मी सांगितले, मराठा बटालियनचे तर वेगळेच किस्से. कोल्हापुराला, कोल्हापूरमध्ये त्यांनी सेट लावला, 17-20 दिवस शूटिंग केलं, ते रशेस बघितले आणि त्या मुलाला काढलं. म्हणून नाही ना हा हिरो नाही होऊ शकत. आणि मग ते माझ्याकडे आले की तू कर. म्हटलं अहो तुम्ही त्याला ऑलरेडी घेतलं आहे त्या मुलाला 17 दिवस. त्या मुलाला घरी घेऊन आले, तू बोल त्याला सांग. तो मुलगा नाशिकचा कोणतरी नवीन मुलगा होता, मला म्हणाले की मला भीती वाटते लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार, नंतर विजय चव्हाण, दीपक शिर्के, रमेश भाटकर, सगळे तगडे लोक, त्यांच्यासमोर मी ॲक्टिंग करूच शकत नाही, तर प्लीज तुम्ही करा हा रोल. मी गेलो नाशिकमध्ये शूटिंग पहिला दिवस आणि हे सगळे तगडे होते की आता नवीन कोण सावध आला की पहिलाच माझा सीन होता की लक्ष्मीकांत बेर्डे म्हणतात की कुठे मरायला या दगडधोंड्यांमध्ये आलो. आपल्या गावाची खटारच चालवत होतो ती बरी होती आणि मी अमर भोसलेचा रोल तो ऐकतो. तू काय म्हणालास, दगडधोंडे गावात खटारा चालवायची? त्यांना धरतो असं, तंबूच्या बाहेर खेचून आणतो. ही माती नाही आहे, ही आई आहे आपली, ही आई, तू आणि तुला काय या आईची किंमत करणार, असं तसं तसं. पण पहिलाच सीन एवढ्या मोठ्या स्टारला कॉलरला धरून आणायचं आणि असं करायचं, मी थोडासा माझ्या मनामध्ये शंका होती. म्हणून त्यांना कळलं की हा जर बॅकफूटवर जातोय. मला म्हणाले काय नाही, म्हटलं मी मग अमर भोसलेस ना, तू दर्शील ना. त्यांनी मला इतकं एन्करेज केलं आणि तो सीन तुम्ही बघा, माझ्याकडे त्याची क्लिप आहे, दाखवतो. तो इतका चांगला झाला आणि मला त्या दिवसापासून म्हटलं एवढे मोठी मोठी माणसं असतात ते उगच मोठी होत नाही. त्यांनी ते कम्फर्ट करून हे करून त्यांनी मला म्हणतो मराठा बटालियन वासवनींनी 3-4 कोटी रुपये कमवले त्या सिनेमावर. आणि हे उषा नाईक वगैरे अभिनेत्रींमध्ये ते अनुभव, उषा नाईक बरोबर मी 3-4 सिनेमा केले तू. हा. आणि त्या कोल्हापूरच्या त्यांच्याबरोबर ते 2-3 किस्से आठवतात मला चांगले. मी एक सूर्योदय नावाचा पिक्चर केला होता, सूर्योदय एक नवी पहाट. त्या आई होत्या आणि मुलगा होतो आणि मग एक दिवस दारू पिऊन घरी येतो, दार उघडते, आई उघडते आणि असं लिहिलं होतं की आई बघते आणि मुलाने दारू प्यालेला आहे म्हटल्यानंतर ती त्याला मारते. मला त्या गमतीने म्हणाल्या की लिहिन, आता तू लिहून आलेला आहे, आता तुझी काही खैर नाही, आता बघ तुला 2-3 मुस्कटात मारते. मी म्हटलं हे काय आता, म्हटलं नाही नाही मी त्या डायरेक्टरला सांगितलं, ते तर म्हणतात मी खरं मारते, खरं बिरं मारायचं नाही असं नाही. तुम्ही त्या ऐकायलाच तयार नाही की मी मारणार, लिहिलेलंच आहे. तो सीन सुरू झाला, कॅमेरा लागला, ते दार उघडलं आणि आई म्हणते तू दारू पिणार आणि मी स्वतःला मारायला सुरुवात केली. हो आई मी दारू पिऊन आलो, मी दारू पिऊन, तू मार मला, मार मला. तिचे पाय धरले, इतके पाय धरले, अरे जोड 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 नाही कट झाला. तर त्या म्हणते अरे तू मला हातही उचलू दिला नाही, तूच मारायला सुरुवात केली. ऐन वेळेला सीन ट्रान्सफर केला, ऐन वेळेला असं काहीतरी. त्यांच्यावर खूप किस्से आहेत. अच्छा, तू जे हिंदीमध्ये काम केलं अनुमती, बी आर इशारा, म्हणजे बी आर इशारा म्हणजे आपण ज्यावेळेला शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला त्यांचं ते चेतना वगैरे चित्रपट आणि त्यांचा सिनेमा म्हटल्यानंतर तो फक्त प्रौढांसाठी असणार ही त्यांची ओळख. आता मीही मीडियात आलं त्यांना एका सिनेमांच्या वेळेला म्हणजे प्रमोशनच्या वेळेला भेटलं वगैरे,
तुझा काय अनुभव बीआर इशारा म्हणजे एक ट्रेंड सेटिंग तर त्यांच्यावर एक पुस्तक आलं ही तुला मी आता माहिती सांगतो मी आता मला ते घ्यायचं आहे वाचलं नाही पण तो ट्रेंड सेटिंग डायरेक्टर आणि तुम्हाला माहिती आहे का म्हणजे तुम्हाला माहितीच असेल कदाचित लोकांना माहिती नाही की पूर्वी सिनेमे स्टुडिओमध्ये बनवायचे हो बीआर इशारा बंगल्यात बंगल्यात नेला चेतना पहिला सिनेमा जूचा जो बंगला करेक्ट हा तो स्टुडिओज मधनं बाहेर काढला तो बीआर इशारा येस करेक्ट आणि त्यांनी त्यांच्या नंतरच्या शेवटच्या काळामध्ये त्यांनी मला अनुमती चित्रपटामध्ये घेतलं आणि आमचे एक माझे काका होते दिनेश पाटील अच्छा त्यांनी मला ओळख करून दिली होती त्यांची आणि त्यांनी मला म्हणजे पब्लिसिस्टचं काम करायचं पब्लिसिस्टचं काम करायचं दिनेश पाटील प्रकाश मेहरांचे पिक्चर बरेच होते करायचे माझी चांगली ओळख होती आता अलीकडेच वारले ते अलीकडेच हा नाशिकचे होते ते नाशिकला राहायचे दिनेश पाटील सफेद शर्ट वगैरे हा हा मग हा तर ते माझे काम तर त्यांनी मला बीआर इशारांची ओळख करून दिली होती आणि त्यांनी मला त्या सिनेमात घेतलं मला त्या सिनेमांमध्ये काम करायला इतका उत्सुक हे होतं म्हणजे मला इतकं छान वाटतं कारण त्या सिनेमामध्ये त्यांनी प्राणसाहेबांना घेतलं हो तर त्याचे दोन किस्से मला चांगले आठवतात की प्राणसाहेबांना तर आपण मी लहानपणापासून बघितलं आहे जंजीर बिंजीर आणि आपले हिरो वेगळ्या अर्थाने आपले हिरो आणि असा कलाकार त्यावेळेला प्राणसाहेबांनी मला गप्पा मारता मारता सांगितलं की किती इम्पॅक्ट असतो सिनेमाचा पण की मी ज्यावेळेला विलन म्हणून काम करायचो त्यावेळेला त्या अख्ख्या दोन पिढ्यांमध्ये कुठल्याही आईवडिलांनी आपल्या मुलाचं नाव प्राण ठेवलं इतकं सुंदर नाव आहे पण प्राण ठेवायचं नाही इतका त्या याचा इम्पॅक्ट ते आले तर त्यावेळेला त्यांचं वय काहीतरी 75 असणार टक्कल वगैरे असं पडलं होतं साधे वयस्कर असा माणूस आणि म्हटलं तो प्राण आणि हे असे भेटले मला मला म्हणाले मी रेडी होके आता भेटले रेडी व्हायला गेले तास दीड तासानंतर ज्या वेळेला आले ते गेटअप करून तो मी फोटो तुम्हाला पाठवतो तो वाटतो आल्यानंतर तुम्ही त्यांची पर्सनॅलिटी बघितली तर त्याच काळातला तोच प्राण आणि त्यांच्याबरोबर तो मी सीन केला इतका सुंदर अभिनय आणि त्याचा इतका छान ना तो अनुभव आहे बी आर इशारांचा अनुमती आणि बी आर इशारांकडनं मी एक गोष्ट प्रामुख्याने शिकलो ती म्हणजे पंक्च्युअलिटी हो व्हेरी गुड वेळेचं महत्त्व आणि वेळ पाळणं किती महत्त्वाचं असतं आणि ते का त्याचं एक त्यांनी रिझनिंग दिलं फिल्म सिटीला आम्ही शूटिंग करत होतो त्या मंदिरात आमचं शूटिंग होतं मी सकाळी वेळेवर पोचलो 8:30 कॉल टाईम होता मी 8 पोचलो मी गेलो तर त्या मंदिरात वरती बी आर इशारा एकटेच त्या लेक आहे ना तो मागच्या पासून तिथे बघत उभे होते मग मी चालत चालत मंदिराच्या इथे गेलो त्यांना भेटलो अरे आ गया बेटा म्हटलं सर आपके असिस्टंट भी नहीं आए कोई भी नहीं आया आप आए हैं तो ऐसे जब जल्दी आप आते हो और ये लोग लेट आते हैं तो आपको बुरा नहीं लगता असं मी काहीतरी विचारलं तर मला ते म्हणाले की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय सेल्फ लोग लेट आते हैं या आय एम आन्सरेबल टू माय सेल्फ तो म्हणतो मुझे फरक नहीं पडता की कोण जल्दी आता है लेट आता है मैं अपने आप को हमेशा मैं अपने आप खुद ले जल्दी पहुँचता हूँ ये मेरे लिए है मैं आन्सरेबल आणि तेव्हापासून आजपर्यंत मी ते इतकं लक्षात ठेवलं की आय एम आन्सरेबल म्हणून मी आता सेटवर येऊन शूटिंगला जातो तर 1.5-2 तास उशिरा येणारे कलाकार आहेतच म्हणजे ते आमच्या या सिरियलमध्ये तर आहेच पण या असंख्य वेळेला बऱ्याचशा सिनेमांमध्ये सिरियल हो आहे काही ना सवय असते काही ना काही नाही फॅशन केली आहे नवीन कलाकार आहे मला त्या दिवशी तो फिल्म सिटीला मी पोचलो आणि तो आला नव्हता बरं मी पोचल्यानंतर वॅनिटी व्हॅन लागत होती आम्ही बाहेरच उभे होतो तो आला आणि हसायला लागला मला म्हणाला बघा मी काय सांगतो हे बघा तुम्ही बाहेरच उभे ना अजून लागलेलं नाही हे नाही ते नाही लवकर येऊन का उपयोग आहे मी त्याला म्हटलं की अरे ती माझी सवय आहे तुझी ही सवय आहे ना आपण काही वर्षानंतर परत भेटू कुठली सवय कुठला कोणाला कुठे घेऊन जाते ना आज तुला असं वाटतं की तू जिंकलास किंवा तू जो बरोबर आहे किती वॅनिटी लागली नाही आम्ही बाहेर ओके तुला समाधान मिळालं ना काही वर्षानंतर आपण परत बोलूया कारण मी माझे काय आहे ना
की या इंडस्ट्रीमध्ये मी बघत आलेलो आहे राजेश खन्ना अमिताभ बच्चन, राजेश खन्ना इथे अमिताभ इथे, माहिती आहे चांगलं. म्हणजे नमक हरामच्या वेळेला रिशिदांना अमिताभ म्हणाल की मुझे वो रोल चाहिए, तर म्हणतात देख बेटा राजेश जो रोल एक्सेप्ट करेगा उसके बाद दुसरा रोल मैं तुझे दूंगा और मुझे पता है राजेश यही रोल लेगा. आणि नमक हराममध्ये राजेश काय पुढे घडलं इतिहास घडला, त्यात त्यांनी तो अँग्री यंग मॅन केला होता एका, तर तो पुढे त्याच्या नंतर करिअर उभं राहिलं. हो नाही हो मायकालाल हां ते होतं ते. आणि मला वाईट असं वाटतं की राजेश खन्ना त्यावेळेला उशिरा येणार आहे, किंवा आताचं सध्या गोविंदा किस्से ऐकले की उशिरा येणार आहे. आणि त्याच्यानंतर त्याच बडे मियाँ छोटे मियाँमध्ये अमिताभनी बडे मियाँ जरी केला असेल तरी डेव्हिड धवन आणि गोविंदाचं एक ट्युनिंग होतं 20-25, त्यामुळे अमिताभ बडे मियाँ नव्हता त्यात. आणि पडता काळ होता अमिताभचा, पडता काळ. पण आज तुम्ही कम्पेअर केलं तर गोविंदा आणि अमिताभमध्ये तोच तोच म्हटलं ना काळाचा फरक असतो. आधी केबीसीमध्ये अमिताभजी तोच फॉर्म तोच लुक तोच आहे. पडता काळ ज्याचा जरी असेल तरी त्या माणसाचे प्रिन्सिपल्स आहेत, त्या माणसाचे प्रिन्सिपल्स त्याला इथपर्यंत घेऊन येतात. मग तुला मी आता शेवटचा प्रश्न करतो, आता एवढी वर्ष तू इंडस्ट्रीमध्ये आहेस, हँडसम आहे, गुड लुकिंग आहे, सक्सेसफुल आहेत, पण ठीक आहे पश्चिम महाराष्ट्रावर तू लक्ष केंद्रित केलं काय प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, पण तुझ्याबद्दल काय अफेअर गॉसिप असं फारसं ऐकायला नाही आलं, त्याचे ऐकायला आलं तर मी बोलू शकत नाही. अफेअर गॉसिप मला असं वाटतं इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला तुम्ही येता पडद्यावर, तुम्ही पब्लिक फिगर होता, तुमच्याविषयी बोललं जातं. पण मला असं वाटतं तुमचं काम किंवा तुमची प्रामाणिकपणा, तुमची पंक्चुअलिटी किंवा तुमच्या अशाच्या गोष्टी ज्या जर ओव्हरपॉवर करत असतील बाकीच्या गोष्टींना, तर ते जास्ती प्रामुख्याने येतं. आणि काहींचं मला असं वाटतं ते महत्त्वाचं असेल तर ते येतं. लोक आपल्याविषयी काय म्हणतात नाही, पण तू हा मोह लांब कसा ठेवलास? तुझ्याकडे झालेल्या आकर्षित ज्या झालेल्या, काही कुठलाही मोह लांब ठेवलेला नाही आहे. मी फक्त खाण्यापिण्याच्या बाबतीत मोह टाळतो कारण ते तब्येतीला हानिकारक आहे, बाकी सिनेमाचा मोह आहे. नाही नाही नाही, हे गॉसिप ग्लॅमर जे म्हणतो ना आपण, एक सव असा तो म्हटलं ना, ग्लॅमर नाहीच आहे. लोकांना तो ग्लॅमर दिसतं, हे इतकं रिअलिस्टिक आहे किंवा इतकं वेगळं विश्व आहे, त्यामुळे ते लोकांना जर ग्लॅमर वाटत असेल किंवा, तर ते लोकांना वाटतं, ते पर्स्पेक्टिव्ह वेगळा आहे. माझा पर्स्पेक्टिव्ह कम्प्लीट वेगळा आहे, मी वेगळ्या याच्यात वावरत असतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टी, आता मी 100 सिनेमे केले, त्यातल्या तर 45-50 तर नवीन हिरोईन, पहिलं पदार्पण, अशा असंख्य नावं घेतली तर आता सगळ्या त्या एस्टॅब्लिश ॲक्ट्रेसेस झालं, पहिले सिनेमे त्यांचे माझ्याबरोबर होते. आणि सगळ्या तो ते फील्डच असं आहे की ज्याचे जे हिरोईनशी तुम्ही पेअर केले जातात तर लोकांना ते सगळं दिसतं. तर कुठेतरी कोणाशी तरी कोणाचं तरी नाव जोडलं जातं किंवा कोणाचं नाव हे केलं जातं, पण ते काळा मला असं वाटतं त्या तेवढ्या पुरतं असतं, त्या सिनेमा पुरतं असतं किंवा त्या ह्याच्या पुरतं असतं. आणि नंतर पण असंख्य हिरोईनशी माझी मैत्री आहे, आजही आहे. काहींची बहिणीचं एक नातं आहे, काहींचं मैत्रीचं नातं आहे, वेगवेगळी यारी आहे. आणि काहींची तर भाष्यही नाही, मग त्यांना त्यांच्याशी काही चर्चाच करू शकत नाही कारण त्यांची एक तर फारच इंटेलेक्च्युअल आहेत किंवा फार डिस्टन्स ठेवून आपल्यापासून. हां, त्यामुळे आय थिंक या प्रवासामध्ये सगळ्यांशी माझे छान नातं आहे. बरं, आता तुझ्या चित्रपटांची 2 बुकलेट मी आणलेली आहेत, त्या चित्रपटांच्या आठवणी किंवा त्या चित्रपटाच्या भोवतीच्या गोष्टी तू सांगायचं असं वाटतं. ओहो, माहेरची माया, सतीश रणदिवेंचं पिक्चर. या चित्रपटामध्ये मी विलन केलं होतं, हा म्हणून मी ते आणले. आणि ते करताना मला त्रास झाला होता कारण मी मराठी चित्रपटामध्ये माझा येण्याचा उद्देशच हिरो करण्याचा होता, विलन करण्याचा नव्हता. आणि सतीश रणदिवेंबरोबर निलंबरी केलं होतं आणि त्यामुळे त्यांनी जेव्हा मला माहेरच्या मायेसाठी विचारलं तेव्हा मला त्यांना नाही म्हणता आलं.
जर त्यांच्या ऐवजी दुसरे कोणीतरी प्रोड्युसर, नवीन प्रोड्युसर किंवा असे कोणतरी असतं, तर कदाचित मी नाही म्हटलं असतं या रोलसाठी, कारण हा ना नेगेटिव्ह रोल होता. आणि मी मराठी सिनेमांकडे वळलो याच्यासाठी, कारण कॅम्पस, परिवर्तन आणि बालाजीच्या ज्या 12 सिरियल केल्या होत्या त्यातल्या 8 सिरियलमध्ये मी विलन होतो. आणि इतका आपल्या इंडस्ट्रीमध्ये छाप पडते कॅरेक्टरची, की हा कॉमेडियन आहे, हा विलन आहे आणि हा हिरो आहे. मग काय होतं की ती इमेज ब्रेक करणं खूप गरजेचं आहे, नाहीतर लोक तुम्हाला त्या त्या रोलसाठी कास्ट करतात की हा कॉमेडीच करणार, हा विलनच करणार. तर मी ते प्रखर्षाने मराठीत टाळायचा प्रयत्न केला. तर हा एक चित्रपट केला. आणखीन एक चित्रपट कदाचित मी केला ज्याच्यात मी विलन आहे, बाकी सगळे मराठी चित्रपट मी हिरो म्हणून केले. पण हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट होता, सतीश रणदिव यांनी केला होता चित्रपट. ठणठण गोपाळ, वा वा वा, हा अतिशय काय म्हणतात ना, अंडर रेटेड चित्रपट झाला होता. म्हणजे तो चित्रपट खूप तुफान चालायची गरज होती, किंवा तो खूप इंटरेस्टिंग केला होता. प्रज्वल शेट्टी याचा डिरेक्टर होता. प्रज्वल बरोबर भक्तीच करी शकते आम्ही चित्रपट. अच्छा, हां. जो यात्रा यात्रांमधनं खूप चालला होता. मी तुम्हाला म्हटलं होतं ते असा चित्रपट होता तो, की आम्ही तिथे नवदुर्गा शूट केल्या होत्या. अच्छा, हां. नवदुर्गा म्हणजे गोव्याची शांतादुर्गापासनं कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची देवी, वणीची देवी, एकवीरा देवी, नंतर कोल्हापूरची देवी, अशा सगळ्या देव्यांचं शूटिंग त्यांच्या गाभाऱ्यामध्ये करून आम्ही तो चित्रपट 18 मिनिटाचं गाणं होतं त्या. तर मी म्हटलं तो चित्रपट तसेच चालायचे, कारण तो ग्रामीण प्रेक्षक नवदुर्गा तुम्हाला एकत्र बघायला मिळतो. 17 वर्षाचा डिरेक्टर होता तो, त्याचं वय 17 होतं प्रज्वलचं. आणि त्याच्यामध्ये पण अशोक मामा होते, विलन होते. शक्तीमध्ये विलन होते. आणि त्या 17 वर्षाच्या मुलाबरोबरची माझी अशी ट्युनिंग झाली प्रज्वल, तो बरेच वेळेला तो माझ्याबरोबर सगळ्याच गोष्टी शेअर करायचा. तोही तेवढा पॅशनेट होता, मीही तेवढा पॅशनेट. बरं, त्या डिरेक्टरला ना घोड्यांची आवड होती, तो पोलो खेळायचा आणि त्याचे स्वतःचे 2 घोडे होते. तर मी त्याच्याबरोबर रेसकोर्सला त्याच्या घोड्यांना भेटायला गेलो होतो, रायडिंग मिळून. त्यामुळे माझी आणि त्याची मैत्री झाली. दुसरा चित्रपट ज्यावेळेला त्यांनी बनवला, कॉन्सेप्ट सुरू केला, त्यावेळेला ठणठण गोपाळची कॉन्सेप्ट माझ्याकडे घेऊन आला. आणि मला असं वाटलं की अरे कमाल विचार करतो हा मुलगा, की वारली पेंटर आहे, माझं कॅरेक्टर आहे वारली गावातला एक पेंटर आहे, ज्याला एक्झिबिशनसाठी हेच देत नाही, एक्झिबिशन सेंटर अवेलेबल करत नाही, कारण वारली गावातला गरीब मुलगा आहे, तो त्याचा स्ट्रगल चालला. आणि तिथे एक आंधळा मुलगा आहे जो हुशार आहे, ज्याला आई वडील नाही आहेत, आणि मामा त्याचा जो आहे तो जरा वाह्यात आहे. मिलिंद गुणाजींनी त्या मामाचा रोल केला होता, त्यामुळे मामाचं घर सोडून तो पळून जातो आणि मला भेटतो. आणि माझी आणि त्या लहान मुलाची मैत्री होते, मी त्याला वारली गावामध्ये घेऊन जातो. आणि घेऊन जाता जाता असं लक्षात येतं की त्याला पण पेंटिंगची आवड आहे, आणि मी त्याला पेंटिंग शिकवतो. एक आंधळा मुलगा वारली पेंटिंग, चांगली कॉन्सेप्ट आहे. आणि तो त्याच्या इमॅजिनेशननी, त्याच्या याच्याने रंग कसे ओळखायचे, तर प्रत्येक रंगाला तो एक वेगळा सुहास देतो, एक वेगळा फ्रेग्रन्स देतो. आणि ही जी फॉरेनर दाखवली आहे सुझॅन बर्नेट, ती जर्नलिस्ट असते, ती येते गावामध्ये आणि तिला कळतं की आंधळा मुलगा हे करतो, आणि मग ते व्हायरल होतं. आणि अतिशय छान हाच हा जो मुलगा आहे चाबुकस्वार, विवेक चाबुकस्वार, त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला. हो, त्यामुळे इतका टॅलेंटेड मुलगा, खूप अतिशय टॅलेंटेड, त्याच्यावर काम करताना मजा आली, कारण एवढ्या लहान मुलाला ॲक्टिंगची एवढी समज होती. लास्ट मोमेंटला एक मोठा सीन होता आणि तो आम्हाला दिला होता, पण अंधार होता, नीट तो वाचता येत नव्हता, गच्चीवर तो सीन करत होता. आम्ही त्या मुलांनी असा बघितला तो सीन, 2-3 पानाचा सीन होता, एक पाठी आहे मुलगा, मला म्हणाल चला दादा करूया, साठ सीन होता. मला खूप इंटरेस्ट, मला याचं अक्षय कुमारनी याचं लॉन्चिंग केलं होतं.
छान होता सिनेमा, याचे गाणंही चिनी प्रकाशने केलं होतं, त्या आता अवेलेबल आहे याच्यावर यूट्यूबवर. त्यामुळे असे काही वेगळ्या कॉन्सेप्टचे जसं आम्ही का तिसरे, टंटन गोपाळ, या असे वेगळ्या विषयांचे इंटरेस्टिंग सिनेमे आहेत. आता पण रॅपिड फायर करतोय, आता बघ तू काय निवड करत असते. दादर की अंधेरी? दादर, कारण तिथे बालपण गेल्यामुळे. बालपण तर गेलंच, पण आईला दादर इतकं आवडायचं, दादरचं एक वेगळं कल्चर आहे किंवा दादरचं एक, आई दादर सोडायला तयार नव्हती. माझी आई गेल्यानंतर मी अंधेरीत आलो, जर मी आई असताना मी हिंमतच केली नसती अंधेरीत यायची. पण तू आईला विचारून चित्रपट, म्हणजे आईला कथा सांगून चित्रपट जे निवडायचा? हो ते तुला माहिती आहे ना, माहिती आहे मला. माझं पिक्चर चालेल की नाही माझ्या घरीच ते टेस्ट व्हायचं. म्हणजे आईला सांगायचा गोष्ट? नाही, मी आईला गोष्ट तर सांगायचोच, पण बरीचशी गोष्ट ऐकताना माझं असं लक्षात यायचं की हा चित्रपट आई बघेल का, आईला आवडेल का. आईला आवडेल मग अख्ख्या महाराष्ट्रातल्या बायकांना आवडते. म्हणून मी मॅक्सिमम कौटुंबिक आणि आध्यात्मिक सिनेमे याच्यासाठीच केले की जे मी आई बघू शकेल. आणि खूप चालले पण. हा नाही चाललंय, म्हणून तर तू एवढी वाटचाल करू शकला ना. म्हणजे आणि मला असं वाटतं की सिनेमा पण मराठी सिनेमा स्पेशली असा करायला हवा किंवा असे बनवायला हवेत की सगळ्या कुटुंबांनी एकत्र बघता यायला हवे. आता काय झालं, OTT वर सेन्सर नसल्यामुळे ते मोकाट सुटतात ना, तसे मोकाट सुटलेले आहेत. जसं सिग्नल बंदच केल्यानंतर कशा गाड्या सुटतात आणि एकमेकांवर, सेन्सर नाही म्हटल्यानंतर लोकांनी शिव्यात द्यायला पाहिजे आणि विभत्स करायला पाहिजे याची काही गरज नाही. म्हणजे त्यातल्या त्यात मला असं वाटतं काही काही OTT वरनं खूप सेन्सिबल सिरीज यायला लागलेत की त्यांना ते कळलं की अरे सेन्सर नाही म्हणजे विभत्स करायचं, शिव्या द्यायचं असं नाही आहे. आणि शिव्या सुरुवातीला इंटरेस्टिंग वाटलं, ते सेक्रेट गेम्स वगैरे आले ना त्यावेळेला लोकांनी ऐकल्याच नव्हत्या, कारण थिएटरमध्ये शिव्या द्यायच्या नाही सेन्सर. तर कुतूहल म्हणून लोकांनी ते पॉप्युलर केलं खरं, पण त्याच्यानंतर ती एक ट्रेंड तयार झाली, पण ती फेड आउट होईल. रेडिओ चित्रपट की मालिका? ती ऍक्च्युली रेडिओला नोकरी करत असताना फक्त रेडिओ, त्यामुळे चित्रपट करत असताना मी काय रेडिओ नाही किंवा मालिका नाही किंवा चित्रपट त्याच्यासारखा दुसरा व्यवसाय नाही. किंवा चित्रपटामध्ये काय होतं, माझ्यासारखी मुलं त्यांना ना आपण एक 25-40 पट त्या पडद्यावर दिसतो चित्रपट. म्हणजे आता आजही मी डिसाईड करायला घेतलं तर चित्रपट म्हणेन, कारण चित्रपटात थिएटरमध्ये ना लोक सिनेमा बघायला येतात, अंधार होतो, तिकीट काढून येतात, स्वतःचे पैसे खर्च करून येतात. रेडिओ कसं आहे की त्याला फार काय नाही, ते लावला गाडीत प्रवासात ऐकलं, FM ऐकलं, नाही तर बंद केलं, विसरून गेले. टेलिव्हिजनचं पण असंच आहे, खाता पिता, फोनवर बोलताना, चॅनल बदलणं, रिमोट आल्यापासून वगैरे, त्यामुळे तितका डेडिकेटेड ऑडियन्स तुम्हाला मिळत नाही जो थिएटरमध्ये मिळतो. आजही मिळतो, आजही थिएटरला गेले की तुम्हाला तो अंधारात सिनेमा बघायला लागतो आणि तुम्हाला तो कम्प्लीट 100% अटेन्शन तुम्ही काय. त्यामुळे तिथे ॲक्टिंग करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. सिनेमामध्ये जेव्हा आपण ॲक्टिंग करतो त्यावेळेला तुम्हाला जसे इरफान खान आहे किंवा तुम्हाला जे ग्रेट ॲक्टर्स आहेत ना, ते जेव्हा सिनेमात काम करतात त्यावेळेला खूप कमी प्रोजेक्ट करतात, खूप जास्ती फील करतात. नाटकांमध्ये कसं प्रोजेक्ट करावंच लागतं, आता तरी लेपल आले आहेत किंवा माईक्स आले, त्यामुळे नाटकात सुद्धा सेटल व्हायला लागलं. मग पूर्वी काय होतं, ते वरती माईक असायचे. रेडिओ तर ते वेगळं विश्व आहे रेडिओचं. आणि टेलिव्हिजन सिरियल म्हटलं तर टेलिव्हिजन सिरियलला ती सातत्याने रोजची सवय लोकांना जसं असतं की रोज आपण जेवतो, रोज आपण तसं झाले तसं ते डेली सोपला आहे. पण टेलिव्हिजनवर ॲक्टिंग करायला थोड्या वेगळ्या पद्धतीने करावी लागते, नाहीतर ऑडियन्स तो राहत नाही, नाहीतर लगेच चॅनल बदलले जातात. 25 चॅनल तर अवेलेबल आहेतच, चॉईस आहे तुम्हाला. चॉईस आहे. तंबू थिएटर्स की सिंगल स्क्रीन थिएटर? तंबू थिएटर. अच्छा. शहरातील प्रेक्षक की जत्रेतील प्रेक्षक? नक्कीच, एनी टाईम. VCR, मल्टिप्लेक्स, OTT? OTT तर नाहीच. नाही OTT
आता पॉप्युलर आहे, पुढचा काळ ओ टी टीचाच आहे. व्ही सी आरची एक वेगळी मजा होती. 80s दशकामध्ये आपण व्ही सी आर आणि ते सगळं मिथुन चक्रवर्तीचे पिक्चर बघायचं, घेऊन यायचं. मग काही जे गरीब असायचे ते भाड्याने व्ही सी आर घ्यायचे आणि मग अख्खं कुटुंब बसून एखादा पिक्चर बघा. एक काय दोन तीन चार सुरू. जयप्रभा शालिनी, जयप्रभा डबिंग सिंग साऊंड. ऍक्च्युली सिंग साऊंडला ऍक्टरला काही फार टेन्शन नसतं, पण तरी 40% तुम्हाला डबिंग करावंच लागतं, त्यामुळे डबिंगची एक वेगळी मजा आहे. आणि पूर्वीच्या काळी मी जे डबिंग केलंय ते डबिंग थिएटर जे होते, आता तरी छोट्या छोट्या खोपट्यांमध्ये डबिंग करतात, पण त्या काळामध्ये मी जेव्हा हम बच्चे हिंदुस्तानकेचं करत होतो त्यावेळेला उत्सव पिक्चर आला होता आणि उत्सव ते डबिंग करायला रेखाजी आली. व्हेरी गुड. आणि मला त्या रेकॉर्डिस्ट होते शर्माजी, बी एन शर्मा आहेत ना, फेमस होते ते, फेमस होते. मला म्हणाले बेटा तुम रुक जाओ, रेखाजी का डबिंग कर लेते हैं और फिर आपका करेंगे. आणि रेखाजी आल्या आणि त्यांनी चारुदत्त नावाचं असं काहीतरी मोठा हंबरडा फोडला आहे, केला केला ते मी बघितलं आणि आजही माझ्या स्मरणात आहे ती तो डबिंग. डबिंग मेकअप रूमची वॅनिटी दोन्ही नाही, झाडाखाली बसून मेकअप करणे जे आम्ही यात्रेला ह्याला करायचो मराठी चित्रपटांना. व्हॅनिटीज किंवा खूप व्हॅनिटी नंतर आली मराठीमध्ये की फार सोपं झालं ते. व्हॅनिटीज आल्यामुळे बायकांसाठी खूप सोपं झालं, हिरोईनसाठी. नाहीतर पूर्वी काय होतं की शेतात शूटिंग करायचं, त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना टॉयलेटला जायचं, हाल व्हायचे, कुठेतरी गावात एक घर बघायचं, तिकडे त्यांना रिक्वेस्ट करायची, तिथे कपडे बदलायलाही कुठेतरी टेम्पोमध्ये ते बंद करून बदलायला लागायचे. त्यामुळे सोपं झालं आहे, पण ते काय व्हॅनिटीमध्ये आता आम्हाला व्हॅनिटीज मिळतात तर काय बाहेरच मोकळ्या हवेत खुर्ची टाकून बसणं प्रिफर करतो. फार काळ तुम्ही त्या ए सीमध्ये बंद याच्यात नाही राहू शकत. मेकअप रूम्स पण त्या पूर्वीच्या काळचे वेब मेकअप रूम्स होत्या, त्या आता राहिल्या नाही, आता ते पिजन होल झाले सगळ्याकडे कारण त्यांना ती जागेच. पण पूर्वी SL स्टुडिओला तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे, पूर्वी मेकअप रूम्स होत्या मोठ्या मोठ्या. बरं, आम्ही जेव्हा जायचो तेव्हा गादी उशी याच्यावरनं ऍक्टर्सची नावं कोरलेली असायची, हे असायची की आणि बच्चन साहेबांची ती कोणालाच द्यायची नाही, की बच्चन साहेब शूटिंगला येणार तर ते मग हिंदी कलाकारांचे किंवा यांचे असे नावं वगैरे कोरले. तर मला छान पूर्वीच्या काळचे मेकअप रूम्स. मीडिया की सोशल मीडिया? मीडिया की सोशल मीडिया, मीडिया म्हणजे आपला मूळ मीडिया म्हणजे वृत्तपत्र वगैरे असं मला म्हणायचंय. हा, तो एक वेगळा कनेक्ट होता. सोशल मीडियावर काय झालंय की कोणीही कुठलंही काहीही केलं की त्याला काही तारतम्य किंवा कंट्रोल राहत नाही, प्रत्येकाला एक आपलं मत आहे आणि ते तो वैतागला असेल तर काही मत मांडतो ज्याला काही अर्थ नसतो. बरं, त्याला रिस्पॉन्सिबल कोणीच नसतं, तो माणूस अस्तित्वात आहे की नाही आहे तेही माहिती नाही, पण मीडिया खूप रिस्पॉन्सिबल आहे. मीडियाने आजपर्यंत जबाबदाऱ्या घेतल्या आहेत, त्यांनी लोकांना मोठी केली आहेत, लोकांपर्यंत बातम्या पोचवल्या आहेत, अशा गोष्टी लोकांपर्यंत पोचवल्या त्या शक्य नाही आहे तर मीडिया ना एनी टाईम. तर आपण गप्पांना सुरुवात केली ती तू ठाण्यातून आलास, ठाण्याच्या घरातून तिथून केली. आता मला सांग तुझं ठाण्याचं घर आहे कसं, म्हणजे किती मोठं प्रशस्त आणि त्याची वैशिष्ट्य काय? नाही, ठाण्याचं घर म्हणजे काय झालं, साडेचार वर्षापासून ठाण्यात शूटिंग करतो, भाड्याच्या घरात राहत होतो. आता ठाण्याचं घर माझं छोटंच आहे, 1BHK घर आहे ते, पण मी असं याच्यासाठी घेतलं कारण सातत्याने भाडं भरण्यापेक्षा त्या बँकेचं EMI भरू आणि स्वतःच्या घरात राहू. आपण जेव्हा भाड्याच्या घरात राहतो त्यावेळेला त्या भिंतीवर एक खिळा नाही मारू शकत, आपल्याला काही करू शकत नाही. बरं, माझ्यासारखा माणूस आहे जो खूप प्रामाणिकपणे घर दुसऱ्याचं भाड्याने घेतल्यानंतर जसं आहे तसंच परत करायचं, करेक्ट, ते फार त्याला त्याची वाट लावायची नाही. बरेचसे भाडे करू ते घराची वाट लाव, इजा पोहोचवतात. तर मला असं वाटतं ते वर्किंग घर आहे, तिकडनं माझं सेट अगदी 1 किलोमीटरवर आहे, त्यामुळे मला तिकडनं जाण्या येण्यासाठी फार सोपं पडतं, म्हणून ते घर आहे. तसं मी अंधेरीत राहतो पण हे वर्किंग माझं घर आहे, त्यामुळे ते काय फार असं नाही आहे. बरं, त्याचं आता मध्ये त्याच्याविषयी खूप लिहिलं गेलं कारण ते आर्किटेक्ट आहेत, दोघे नवरा बायको आहेत, गुरु पेडणेकर आणि मोनिका पेडणेकर.
ते मला एकदा असे लिफ्टमध्ये भेटले आणि खूप छान गप्पा झाल्या. तर मला त्यांनी त्यांची इतकी छान गप्पा झाल्यानंतर आमची मैत्री झाली. मग हे घर घेतल्यानंतर म्हटलं मला सुचत नाही काही, घरात आलं तर किचन ट्रॉलीज करायला लागतात काहीतरी वर्किंग करण्यासाठी. तर ते म्हणाले की आम्हाला तुमचं घर करायचं आहे, तुम्ही आम्हाला द्या. म्हटलं पण माझ्याकडे वेळ नाही, हे भाड्याचं घर सोडायचं आणि 8-10 दिवस आहे. त्यांनी 10 दिवसामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये मला ते घर असं छान बनवून दिलं आणि इतक्या सुंदर पद्धतीने बनवून दिलं. त्यामुळे ते लोकांना असं वाटतं की फार असं नाही, साधं राहण्यापुरतं ते छान घर आहे. पण त्यांनी ते छान घर साधंच असावं पण आनंदी आपण असणं जास्त, ते तुझ्या बोलण्यातून दिसते. तर असा हा मिलिंद गवळी, आज तू आमच्या या अंधेरीतील ऑफिसमध्ये आलास आणि खूप खूप गोष्टी मनमोकळेपणाने सांगितल्यास, बरीचशी नवीन माहिती या माध्यमातून तुझ्या बोलण्यातून रसिकमान पोचते आणि ते त्याचा आनंद तर नक्कीच घेतील. तिकडे आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असेल याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.